हेलो बच्चों स्वागत है आपका अभियान बैच के नए लेक्चर में जहां पे हम लोग केमिस्ट्री का नेक्स्ट चैप्टर स्टार्ट करने जा रहे हैं बेटा जो चैप्टर का नाम है बेसिक एनालिटिकल टेक्निक्स राइट काफी है। Again, इसका है, हम जो देख रहे थे analysis, right? तो उसी का थोड़ा एक्सटेंशन आप इसको मान सकते हो जो स्टेट बोर्ड के बुक में इसको अलग चैप्टर दिया पर बाकी चे एनसी वगैरह यह टेक्निक है ते जनरल ऑर्गेनिक केमिस्ट्री मध्येच मेन्शन करून दिलं जातं सम बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गेनिक केमिस्ट्री ह्या मध्येच हे मेन्शन करून दिलं जातं जे एन सीआरटी मधलं चॅप्टर आहे सम बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गेनिक केमिस्ट्री त्याच्यामध्येच ह्या गोष्टी मेन्शन करून दिल्या जातात राईट की क्रिस्टलायझेशन काय असतं डिस्टिलेशन काय असतं तर सिंपल सिंपल टेक्निक्स आहेत ह्या ऍक्च्युली हे चॅप्टर जे आहे ते प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे पण याला थेरटिकल शिकण्यापेक्षा प्रॅक्टिकल जर शिकलं तर अजून जास्त फायदा होतो आणि पण ह्या क्लासमध्ये आपण टेस्ट करणार आहोत ह्या चॅप्टरला आपण मॅक्झिमम एक्सपेरिमेंटचा सपोर्ट घेणार आहोत मॅक्झिमम डायग्राम्स वगैरे युज करून थोडं व्हिज्युअलाइज करणार आहोत की या चॅप्टरमध्ये की क्रिस्टलायझेशन कशा पद्धतीने केलं जाणार आहे किंवा डिजिटलाइ डिस्टलेशन कशा पद्धतीने केलं जाणार आहे तर आपण तेच ह्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत राईट सुरू करते बेटा तो चॅप्टर का नाम एक बार देख लो जो नेक्स्ट चैप्टर है आपका बेसिक एनालिटिकल टेक्निक्स जो लास्ट चैप्टर कौन सा था आपका इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री राइट तो उसका फर्स्ट लेक्चर आज अपन डिस्कस करने जा रहे हैं तो लेट्स स्टार्ट राइट चलो बेटा तो uh, इस क्लास में इस इस लेक्चर में पर्टिकुलर लेक्चर में हम लोग क्या क्या डिस्कस करने वाले हैं तो यह है बेटा इंट्रोडक्शन ऑफ दैट पर्टिकुलर टेक्निक्स राइट उसके बाद हम लोग देखने वाले बेटा तर कसं प्युरिफाय करणार आहेत आणि लिक्विड्स कसं प्युरिफाय करणार आहेत तर सगळ्यात अगोदर बघून घेऊया आपण हे प्युरिफिकेशन काय आहे इन द इंट्रोडक्शन सेक्शन राईट तो चलो शुरू करते बेटा तो इस चाप्टर में आ, जो जो भी हम लोग चा टेक्निक्स हैं तर पहिली गोष्ट आहे प्युरिफिकेशनची गरजच का आली राईट right? तर ही गरज आपण थोडं दोन तीन एक्झाम्पल इंटर कनेक्ट करून बघून घेऊया जसं की, की द व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल नेचरमध्ये आपल्याला कुठलाही कंपाऊंड जर आपल्याला नेचरपासून ने एक्स्ट्रॅक्ट करतोय आपण तो प्युअर फॉर्म मध्ये नसतो इट ऑल्वेज कम्स विथ सम इम्प्युरिटीज राईट तर त्या इम्प्युरिटीज सेपरेट करणं म्हणजे काय बेटा प्युरिफिकेशन ऑफ दॅट कंपाऊंड किंवा तुम्ही मध्ये एखादी रिॲक्शन करतायत तर त्या रिॲक्शनमध्ये एकच प्रोडक्ट नेहमी मिळेल असं नेसेसरी नाहीये त्या सोबत काही बाय प्रोडक्ट पण भेटू शकतात काही अनरिएक्टेड रिॲक्टन्स पण असू शकतात तर आपला इंटरेस्ट ज्या मध्ये आहे त्या प्रोडक्टला सेपरेट करण्यासाठी आपल्याला प्युरिफिकेशन टेक्निकची गरज पडते सो थोडे एक दोन पॉइंट लिहून घेऊया नीड ऑफ प्युरिफिकेशन टेक्निक्स ऑर नीड ऑफ प्युरिफिकेशन राईट थोडं जास्त बारीक झालंय पण व्यवस्थित करून घेऊया राईट नीड ऑफ प्युरिफिकेशन तर प्युरिफिकेशनची गरज का पडते आपल्याला तर त्याचे एक दोन इम्पॉर्टंट पॉइंट बघून घेऊया राईट इन नेचर किंवा इन लॅबोरेटरी किंवा इन इंडस्ट्री इंडस्ट्री आता ही फार्मा इंडस्ट्री असू शकते कुठली केमिकल इंडस्ट्री असू शकते इन इंडस्ट्री कंपाऊंड सार नेचरमध्ये किंवा लॅबोरेटरीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये किंवा अजून काही वेगळ्या ठिकाणी तुम्ही हे कंपाऊंड बनवताय कंपाऊंड सार जनरली प्रेझंट इन इम्प्युअर फॉर्म राईट सो यांना प्युरिफाय करण्यासाठी आपल्याला प्यूरिफिकेसन टेक्निक्स गरज पड़ते टू इट, प्यूरिफिकेशन प्यूरिफिकेशन टेक्निक्स आर रिक्वायर्ड आर रिक्वायर्ड प्युरिफिकेशन टेक्निक्स कुछ थोड़क बढ़ुन घस की आपण हे प्युरिफिकेशन टेक्निक आपण जेव्हा हायस्कूलला असतो तर याच्यातल्या काही प्युरिफिकेशन टेक्निक्स आपण बघतो जे जर किंवा ते सिलेबसचा पार्ट सोडा डे टू डे लाईफमध्ये पण आपण ह्या प्युरिफिकेशन टेक्निक्स आपण बघत असतो जसं की खिचोडी बनवायच्या अगोदर आई जनरली काय करते तांदूळमधले ते खडे निवडून बघतात दिस इस वॉट अ प्युरिफिकेशन आता प्युरिफाय कसं केलं आईने की ते तांदूळ बाजूलाकडून खडे निवडले दॅट इज हँड पिकिंग मेथड कशा कशाने केलं हँड पिकिंग मेथडने केलं दुसरं ते शेतामधून धान्य काढल्यानंतर ते उडवून हवेच्या ओघाने आपण ते जे इम्प्युरिटीज आहेत ज्या हलक्या इम्प्युरिटीज आहेत त्या उडून जातात आणि जे, जा जे, जाता, जे धान्य असतं ते, ते कलेक्ट होतं दिस इज ऑल्सो वन ऑफ द प्युरिफिकेशन टेक्निक आता हे कशाच्या पहिलं काय झालं आपण हँड पिकिंग मेथडने केलं दुसरं काय केलं आपण उडवून मम्मी घरी आ, आई पाखड सुपडं सुपडं म्हणतो सुपलं म्हणतो आपण त्याला राईट तर ते पाखडणे दिस इज ऑल्सो वन ऑफ द प्युरिफिकेशन टेक्निक्स तर ह्या टेक्निक्स ज्या आहेत या कशाच्या बेसिसवर असतात फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ प्रोडक्ट किंवा इम्प्युरिटीज फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय तुम्ही हाताने सेपरेट करू शकता तुम्ही फिल्टर करून सेपरेट करू शकतात राईट म्हणजे इम्प्युरिटी किंवा आपल्याला जे काही सेपरेट करायचं आहे ज्याच्यापासून सेपरेट करायचं आहे दोघांच्या फिजिकल प्रॉपर्टीजच्या बेसिसवर आपण हे प्युरिफाय करतो तर दुसरा पॉईंट आपण लिहून घेऊया आणि याला परत एखादं एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करून घेऊया राईट सो प्युरिफिकेशन इज बेस्ड ऑन प्युरिफिकेशन इज बेस्ड ऑन डिफरन्स इन फिजिकल प्रॉपर्टीज फिजिकल प्रॉपर्टीज तर या फिजिकल प्रॉपर्टीज फॉर एक्झाम्पल मी लिहून टाकतो त्या डिफरन्स इन फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय मेल्टिंग पॉईंट असू शकतो बॉइलिंग पॉईंट असू शकतो डेन्सिटी असू शकतो राईट एटसेट्रा राईट किंवा सोलिबिलिटी म्हणू शकता तुम्ही सोलिबिलिटी पण ॲड करून देतो कारण सोलिबिलिटी इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्ट डेन्सिटी सोलिबिलिटी एटसेट्रा राईट सो प्युरिफिकेशन इज बेस्ड ऑन डिफरन्स इन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स अँड इम्प्युरिटीज सबस्टन्स म्हणजे काय द प्रोडक्ट किंवा कंपाऊंड ऑफ अवर इंटरेस्ट जसं की जसं की मी आपण एक एक्झाम्पल बघून घेऊया इम्प्युरिटीस एक एक्झाम्पल बघून घेऊया जसं तुम्हाला राईसचं सेपरेशनचं सांगितलं की राईस मधून खडे सेपरेट केले दॅट इज वन ऑफ द सेपरेशन फिजिकल डिफरन्स काय होता त्यांचा कलर वेगळा होता आपण इझिली आयडेंटिफाय एक स्टोन आहे एक खडा आहे आणि दुसरा राईस आहे तर दॅट इज व्हॉट द डिफरन्स इन फिजिकल प्रॉपर्टीज त्यांचा कलर किंवा अपियरन्स वेगळा होता आपण याच्यातला मेल्टिंग पॉईंटवरून एखादा डिफरन्स बघून घेऊया म्हणजे की, की समजून घ्या दोन कंपाऊंड आहेत एकाचा मेल्टिंग पॉईंट जास्त आहे दुसऱ्याचा कमी आहे जर जो आपला इंटरेस्टचा पार्ट आहे तर त्याला आपण मेल्ट करून पण सेपरेट करू शकतो किंवा दोघांचा मेल्टिंग पॉईंट वेगळा असेल बॉइलिंग पॉईंट वेगळा असेल जसं की डिस्टिलेशनमध्ये डिस्टिलेशन इज ऑल्सो बेस्ड ऑन वॉट बेटा इज फिजिकल प्रॉपर्टी काय आहे तो बॉइलिंग पॉईंटच्या डिफरन्सवर आपण ते सेपरेट करून घेऊ शकतो किंवा आपण डेन्सिटी कंपाऊंडच्या डेन्सिटी वेगवेगळ्या असतील राईट तर त्याच्या बेसिसवरू शकतो और सोलिबलिटी आपण हे सगळे एक्झाम्पल इन डिटेल बघणार आहोत फक्त एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला जे कंपाऊंड सेपरेट करायचे एकमेकांपासून दोघांच्या प्रॉपर्टीजमध्ये काहीतरी तर अंतर असायला पाहिजे काहीतरी तर अंतर ते आपण पुढे बघणार काय काय डिफरन्स असायला पाहिजे कारण डिफरन्स असला तरच आपण त्यांना सेपरेट करू शकतो अदरवाइज आपण त्यांना सेपरेट करू शकत नाही जसं की एक्झाम्पल मी एक ग्लास वॉटर घेतलं माठातून आणि एक ग्लास मी वॉटर वॉटर प्युरिफायर मधून घेतलं मिक्स केलं कॅन यू कॅन यू सेपरेट दिस बोथ द वॉटर्स नो कारण दोघं वॉटरच आहेत दोघांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत आयडेंटिकल वी कॅन नॉट सेपरेट बट एक ग्लासमध्ये वॉटर होतं आम द सेकंड ग्लास ऑफ इट इट वॉज हॅव्हिंग ऍसिटोन दुसऱ्या ग्लासमध्ये अॅसिटोन होतं मिक्स केलं दोघां दोघ एकमेकांमध्ये मिक्स पण झाले पण दोघांचे बॉइलिंग पॉईंट वेगवेगळे वे तर मी यांना सेपरेट करू शकतो यूजिंग डिसरिलेशन टेक्निक म्हणून जे कंपाऊंड सेपरेट करायचे त्यांच्यामध्ये काहीतरी फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये डिफरन्स यायला पाहिजे त्याच्या बेसिसवर आपण कंपाऊंडला प्युरिफाय करू शकतो आय होप दिस इंट्रोडक्शन इज क्लिअर की आपल्याला प्युरिफिकेशनची गरज का आहे आणि ते कशाच्या बेसिसवर केलं सो so, uh, आपण प्युरिफिकेशन ऑफ आप सॉलिड्स आणि लिक्विड जनरली बघणार आहोत जे तुम्ही पहिली स्लाइड जर पाहिली आपल्याला प्युरिफिकेशन कसायचं कशाचं करायचंय पहिलं तर सॉलिडचं आणि सेकंड तर लिक्विडचं करायचंय तर आपण सॉलिडचं प्युरिफिकेशन बघून घेऊया राईट की हे सॉलिड जे आहेत ते कशा पद्धतीने आपण प्युरिफाय करू शकतो सो लेट्स सी की सॉलिड जर प्युरिफाय करायचे असतील तर इम्प्युरिटीज कुठल्या टाइपच्या आहेत ते माहिती पाहिजे म्हणजे so, सॉलिड जर प्युरिफाय करायचं तो कशापासून प्युरिफाय करायचा आहे हे तरी आपल्याला अटलिस्ट माहिती पाहिजे राईट सो साठी आपल्याला इम्प्युरिटी काय आहे आणि प्युरिफाय काय करायचं ते माहिती पाहिजे सो इम्प्युरिटी ज्या असतात बेटा त्या जनरली दोन टाइपचे असतात सो so, टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज म्हणजे ज्यांच्यापासून जा सॉलिडला सेपरेट करायचं त्या इम्प्युरिटीज ज्या असतात बाळांनो या दोन टाईपच्या असतात कोणत्या कोणत्या असतात एक असते सोल्युबल इम्प्युरिटी सोल्युबल इम्प्युरिटी आणि दुसरी असते इनसोल्युबल इम्प्युरिटीस तर आपल्याला आता आपला मोस्ट इम्पॉर्टंट फोकस असणार आहे इन्सोल्युबल इम्प्युरिटीज वर हे सोल्युबल इम्प्युरिटीज काय असतं ते आपण थोडक्यात जाणून घेऊया किंवा इन्सोल्युबल इम्प्युरिटीज पण काय असतं ते थोडक्यात जाणून घेऊया की सोल्युबल इम्प्युरिटीज काय आहे वेळा की तुमचं कंपाऊंड किंवा सॉलिड किंवा याला मी लिहून टाकतो कंपाऊंड ऑफ अवर इंटरेस्ट तो सॉलिड एंड इम्प्युरिटी जी इम्प्यूरिटी अपने सेपरेट कराई ठीक ना इम्प्यूरिटी बोथ आर बोथ आर सोलिबल इन सॉल्वेंट, देर फोर डिफिकल्ट टू सेपरेट डिफिकल्ट टू सेपरेट बट यस, नहीं कि सेपरेट करू शक नहीं अवगढ़ करू शको सो टेक्निक्स टेक्निक्स लाईक सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन ही शिकणार आहोत आपण सॉलवंट एक्स्ट्रॅक्शन राईट त्याच्यानंतर क्रिस्टलायझेशन क्रिस्टलायझेशन एटसेट्रा कॅन बी यूज राईट सो युज टू प्युरिफिकेशन युज टू प्युरिफाय सॉल्युड्स तर ह्या वेगवेगळ्या टेक्निक्स वेग वापरू शकतो पण आता आपला मोस्ट इम्पॉर्टंट इंटरेस्ट आहे बाळांनो इन्सोल्युबल मध्ये सो इन्सोलुबल इम्प्युरिटीज काय असणार ऑब्विसली इम्प्युरिटी अँड सोल्युट किंवा कंपाऊंड आर बोथ आर नॉट सोल्युबल किंवा फक्त इम्प्युरिटी राईट कंपाऊंड तुमचा सोल्युबल असणार आहे सोलो मध्ये बट इम्प्युरिटी ही सोल्युबल नसणार आहे सोल्युबल म्हणजे काय मिठाला पाण्यात टाकलं ढवळलं मिक्स झालं डिझॉल्व झालं त्याला आपण म्हणतो सोल्युबल सँडला पाण्यात टाकलं रेती ढवळलं मिक्स नाही झाले डिझॉल्व नाही झाले इन्सोलुबल तर आपली इम्प्युरिटी कशी असणार आहे इन्सोल्युबल सो इन्सोलुबल इम्प्युरिटी काय असणार आहे सो कंपाऊंड कंपाऊंड सोल्युबल इनवट बेटा सॉल्वेंट एंड इम्प्यूरिटी का ऐसा रहे इम्प्यूरिटी इट्स इन सोलूबल इन सॉलव रहे तो करना रहे सिंपल फिल्ट्रेशन कैन बी यूज एक सिंपल टेक्निक है बा फिल्ट्रेशन सो फिल्ट्रेशन कैन बी यूज्ड प्यूरिफाई सॉलिड फ्रॉम इनसोल्युबल impurities अपन एक बेस्ट एग्जांपल ने डिस्कस कर स्लाइड बगा इट्स वेरी इजी जर तुमची इम्प्युरिटी जर इन्सोलुबल असेल तर सिंपल फिल्ट्रेशन टेक्निक तुम्ही करू शकता आता हे फिल्ट्रेशन अजून थोडं इन डिटेल बघून घेऊया आपण की हे फिल्ट्रेशन काय असतं फिल्ट्रेशन अंडर रिड्यूस प्रेशर काय असतं तर ते सगळ्या गोष्टी आपण पुढे बघून घेऊया राईट आतापर्यंत आपल्याला प्युरिफिकेशन ऑफ आप सॉलिडच्या दोन मेथड किंवा प्युरिफिकेशन कुणापासून करायचं एक तर सोल्युबल इम्प्युरिटीज पासून किंवा सोल्युबल इम्प्युरिटीज पासून सोल्युबल इम्प्युरिटीज आपण आत्ताच नाही बघणार आत्ता आपला इंटरेस्ट आहे इनसोल्युबल मध्ये कारण आपल्याला टेक्निक डिस्कस करायची फिल्ट्रेशन आणि फिल्ट्रेशन टेक्निकसाठी व्हॉट इज नेसेसरी कंडिशन की तुमची इम्प्युरिटी इम्प्युरिटी जी असणार आहे ती काय असायला पाहिजे सोल्युबल असायला पाहिजे म्हणजे तुमचा कंपाऊंड जो तुमचा इंटरेस्टचा पार्ट आहे तो सोल्युबल असायला पाहिजे अँड सोल्युबल अँड इनसोल्युबलचा अर्थ तुम्हाला सांगितला मी बाय टेकिंग एक्झाम्पल ऑफ वॉट सँड अँड सॉल्ट राईट तर तेच फिल्ट्रेशन टेक्निक आपण बघून घेऊया तर दिस इज सिम्पल डायग्राम ऑफ फिल्ट्रेशन राईट right? तुम्ही याला एक वट फिल्टरेशन साठीची मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम कन्सिडर करू शकतात आणि ही डायग्राम जर तुम्हाला समजली तर फिल्ट्रेशन तुम्ही थोडं आता इमॅजिन करायचा प्रयत्न करायचा बिकॉज ॲज आय सेड की हे चॅप्टर जास्तीत जास्त प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे म्हणजे तुम्हाला लॅबरेटरीमध्ये हे गोष्टी शिकवायच्या असतात तर रादर दॅन टेकिंग वन अँड हाफ आवर आपण एक पंधरा मिनिटात हे so, uh, फिल्टरेशन टेक्निक इझिली समजू शकलो असतो तर तुम्हाला आता हे इमॅजिन करायचं आहे काय केलं बाळांनो मी सो फिल्टरेशन टेक्निक काय असते ते आपण uh, एकदा थोडक्यात बघून घेऊया फिल्ट्रेशन काय असतं सेपरेशन ऑफ सेपरेशन ऑफ वॉट बेटा तुमच्या बुकमध्ये डेफिनेशन ॲज uh, सच तुम्ही जे बुकमध्ये आहे ॲज इट इज ते लिहायचा प्रयत्न नका करू तर तुम्ही ते समजून घ्या आणि समजून मग लिहा तर इट बी मोर हेल्पफुल सो काय असणार बेटा सेपरेशन ऑफ इनसोलुबल सॉलिड आर इनसोलुबल एम्प्युरिटी इनसोलुबल एम्प्युरिटी फ्रॉम सोल्युबल सॉलिड राईट यालाच काय म्हणू आपण फिल्ट्रेशन तर ही फिल्ट्रेशन टेक्निक कशी असते आपण थोडं थोडक्यात बघून घेऊया तर या मध्ये मी काय घेतलं मिक्सचर ऑफ वॉटर अँड सँड तर इमॅजिन करा या कर मध्ये पाणी भरलेलं आहे आणि पाण्यामध्ये रेती आहे सँड सँड पार्टिकल आहेत तर मी काय केलंय याचा सेटअप बघून घेतो मी एक दुसऱ्या एक असेंब्ली तयार केली ज्याच्यामध्ये हे तुम्ही कोनिकल फ्लास्क कन्सिडर करू शकतात राईट किंवा तुम्ही दिस वन दिस कॅन बी कोनिकल फ्लास्क किंवा तुम्ही टेस्ट ट्यूब किंवा ज्याच्यामध्ये तुम्हाला ते फिल्टर करायचं ते राईट सो दिस कॅन बी एनी लाईक इट कॅन बी बीकर ब्लॅक पेन विल बी मोर युजफुल आय थिंक इट कॅन बी वॉट बेटर बीकर असू शकतं राईट right? किंवा फ्लास्क असू शकतो राईट right? किंवा टेस्ट्यूब असू शकते हे तर याच्यावर काय केलं आपण एक फनेल ठेवलं फनेल ते आपण वड केरोसिनच्या जर दुकानावर तुम्ही कधी गेले असणार तर बघा तर एक फनेल किंवा आता घरी ऑइल वगैरे आपल्याला एक मोठ्या डब्यातून छोट्या डब्यात काढताना आपण एक फनेल यूज करतो सो दॅट काइंड ऑफ फनेल तो ऑब्व्हियसली आपण इथं ग्लास फनेल प्रेफर करतो सो so, या ग्लास फनेलवर काय केलं मी एक पेपर घेतला बाळांना काय घेतला पेपर हा पेपर ऑर्डिनरी पेपर नसतो हा काय असतो फिल्टर पेपर तर या फिल्टर पेपरला एक गोल करून घेतो मी राईट सो आय जस्ट ट्राय टू डेमोन्स्ट्रेट की हे कशा पद्धतीने केलं जातं सो लेट से जस्ट इमॅजिन हा तर एक फिल्टर पेपर नाही आई गॉट द पेपर सो एक अशा पद्धतीने इथं एक फिल्टर पेपर असतो बाळा आता या फिल्टर पेपरला काय करतो आपण दिस फिल्टर पेपर राईट हा फिल्टर पेपर नाही ऑब्विसली तर आपण काय करतो या फिल्टर पेपरला यू कॅन फोल्ड इट लाईक दिस सिम्पल याची चार घडी केलेली आणि याला काय केलं मी जस्ट आय विल मेक अ कोन ठीक ना अशा पद्धतीने जस्ट कोन बनवलेला आहे आणि ह्या कोनला काय करतो मी नाव दिस कोन आय विल इन्सर्ट इन टू द फनेल राईट काही अशा पद्धतीने तर या फनेलमधून मी काय करणार आहे आता हे जे माझं म्हणजे रेसिड्यू किंवा वट मिक्सर ऑफ वॉटर अँड सँड आता हे काय करणारे ही सँड जी आहे ती इन्सोलुबल आहे सँड काय इनसोलुबल मी याच्यात एक थोडीशी अजून माझ्याकडून ऍडिशन करून टाकतो काय करून टाकतो बाळांना मी याच्यामध्ये मिक्सर ऑफ वॉटर अँड सँड प्लस एनएसियल आता एल काय झाली बाळा सोल्युबल इम्प्युरिटी झाली आर वी इंटरेस्टेड इन दिस सोल्युबल इम्प्युरिटी नो आपला इंटरेस्ट कुणामध्ये सँडमध्ये जी काय आहे बाळांनो सँड काय आपली सोल्युबल इम्प्युरिटी काय सोल्युबल इम्प्युरिटी मी सिम्पली काय करणार हे मिक्सर फनेलवर टाकणार तर त्या फिल्टर पेपर मधून वॉटर तर ड्रिप होऊन जाणार आणि वॉटर वी विल कलेक्ट इयर आणि फिल्टर पेपरवर काय राहिलं बाळांनो फिल्टर पेपरवर सँड राहिली आता याला आपण म्हणतो रेसिड्यू याला काय म्हणतो बाळांनो रेसिड्यू, so, रेसिड्यू काया सो? हाँ काया सो रेसिड्यू काय असतो इनसोल्युबल एम्प्युरिटी हा काय असतो रेसिड्यू इनसोल्युबल एम्प्युरिटी फिल्टर पेपर आफ्टर फिल्ट्रेशन याला काय म्हणतो आपण याला काय म्हणतो आपण इन्सोलबल इम्प्युरिटी राईट फिल्ट्रेट काय असणार आहे तुमचं जे तुम्ही आ, जे तुमचं लिक्विड होतं ते ड्रिप होऊन जे ड्रिप होऊन त्या फ्लास्कमध्ये कलेक्ट झालं दॅट इज नॉट बेटर युअर फिल्ट्रेट राईट तो लेट सी याचं एक एक, एक एक बेटर एक्झाम्पल किंवा वर्ड हे हे फिल्टरेशन तर खूप इझी आहे तुम्ही ते ग्लास किंवा तुम्ही सायन्स एक्सपेरिमेंट पण करत असणार राईट की प्युरिफिकेशन ऑफ वॉटर खूप लहान लहान असताना आपण हे खूप एक्सपेरिमेंट करत असतो की सँड वगैरेचे वेगवेगळे ले लेअर लावतो आपण माती सँड नाही का वेगवेगळे ले लेअर लावतो वरून आपण पाणी टाकतो गडूळ पाणी टाकतो किंवा इम्प्युअर वॉटर टाकतो तर ते ड्रिप होऊन खाली कलेक्ट होतं तर काय होतं दिस लेअर्स आर ऍक्टिंग ॲज अ फिल्टर पेपर राईट तर ते पूर्ण ती घाण जी असते त्या लेअर्समध्ये मध्ये अडकून जाते आणि खाली वट डू वी गेट वी गेट अ प्युअर वॉटर राईट दॅट इज हाऊ वी वी कॅन डिस्कस द बेटा फिल्ट्रेशन टेक्निक आता ही फिल्ट्रेशन टेक्निक अजून बेटर पद्धतीने आपण समजू शकतो कशा पद्धतीने बेटा फिल्ट्रेशन अंडर सक्शन किंवा अंडर रिड्यूस प्रेशर म्हणून टाकतो मी और फिल्ट्रेशन अंडर बेटा फिल्ट्रेशन अंडर रिड्यूस्ड प्रेशर प्रेशर काय असणार आहे कमी असणार आहे जे व्हॅक्यूम पंपमध्ये किंवा फिल्ट्रेशन अंडर व्हॅक्यूम म्हणू शकता कशामध्ये फिल्टरेशन करायचं आपल्याला व्हॅक्यूममध्ये तर आता ही फिल्ट्रेशन अंडर व्हॅक्यूम जे आहे बा इट इज व्हेरी इझी अँड इफिशियंट मेथड इझी Be फास्ट अँड इफिशियंट इझी म्हणण्यापेक्षा फास्ट अँड इफिशियंट आपण म्हणूया दॅट वन विल बी द बेटर वर्ल्ड आता असं का म्हणतोय ते बघून घेऊया आपण जसं की आपलं जे सिम्पल फिल्ट्रेशन होतं ज्याच्यामध्ये आपण सँड आणि वॉटर फिल्टर केलं तर वॉटर फिल्टर आऊट झालं सँड तिथंच राहिले आता ही प्रोसेस खूप फास्ट होती बिकज आपला जो रेसिड्यू होता सँड दॅट ती काही पाण्याला धरून ठेवत नाही ती थोडं थोड्या वेळाने इमिजिएटली ड्राय पण होते ती सँड पण असे काही सबस्टन्स असतात जे पाणी इझिली लूज करत नाही ते पाण्याला धरून ठेवतात तर अशा केसेसमध्ये आपल्याला ह्या काइंडचं फिल्टरेशन लागतं तर बघा इट इज फास्ट इट इज वट बेटा फास्ट अँड इफिशियंट मेथड इट इज फास्ट अँड याच्यामध्ये याचा थोडा पूर्ण सेटअप आपण डिस्कस करून घेऊया अँड देन वी विल सी व्हाय व्हाय इट इज मोर युजफुल याच्यामध्ये आपल्याकडे काय असा वानिकल फ्लास्ट असतो याला मी थिक वल्ड कोनिकल फ्लास लिहून घेतो कसा थिक ग्लास वॉल म्हणजे जाड वॉल्स असतात आता हे जाड कोनिकल नॉर्मल कोनिकल फ्लास्क जर वापरला ना तर या सक्शन मध्ये तो कोनिकल फ्लास्क फुटून जाईल सो इथं कसा कोनिकल फ्लास्क वापरतो आपण थिक वॉल्ट किंवा थिक ग्लास कोनिकल फ्लास थिक ग्लास वॉल म्हणून घेऊया आपण ठीक ना कोनिकल फ्लास आता या कोनिकल फ्लासला इथे एक साईड आम असतो काय असं बाळा साईड आम याला काय म्हणतो आपण साईड आम तर आता तुम्ही जर आ, हा ऍक्च्युअल कोनिकल फ्लास पाहिला तर काही अशा पद्धतीने दिसतो याला इथून एक ग्लासचं ओपनिंग असत राईट सो दिस इज व्हॉट अ कोनिकल फ्लास राईट इथून हा काय असतो बाळा साइड आम असतो या साइड आमला काय करतात याला एक रबर ट्यूब लावतात इकडून एक रबर ट्यूब लावतात आणि या रबर ट्यूबला पुढे काय जोडतो आपण सक्शन पंप किंवा व्हॅक्यूम पंप इथं काय जोडतो सक्शन पंप ऑर व्हॅक्युम पंप इथं मी लिहून टाकतो ऑबियसली हा व्हॅक्यूम पंपच असतो इथं आपण सायंटिफिकली त्याला सक्शन पंप म्हणतो यू कॅन से इट अ व्हॅक्युम पंप आता काय करतो मी या कोनिकल फ्लास वर असं रबरचं क्वार्क बसवतो हो याला आपण रबर बंग म्हणतो रबर बंग क्वार्क म्हटलं तर पूर्ण क्लोज असतं या बंग मध्ये काय असतं याच्यामध्ये असते एक ओपनिंग दिसते तुम्हाला या रबरमधून एक असते ओपनिंग आता या ओपनिंग मध्ये आपण एक फनल आता हे फनल ऑर्डिनरी फनल दिसत नाही या फनलचं नाव वेळा बकनर फनल हे बनलेलं असतं पोर्सलिन ने कशाने बनलेलं असतं बाळा पोर्सलिन मटेरियलने बनलेलं असतं पोर्सलिन मटेरियल म्हणजे काय आपण म्हणतो चिनी मातीचं नाही का सो दिस पोर्सलिन फनेल हे आपण याला खालून एक जी नळी असते ती आपण फसवतो या कॉर्कमध्ये जेणेकरून हवा लीक नको व्हायला वाय वी आर युझिंग दिस रबर कारण याच्यामधून हवा लीक नको व्हायला म्हणून आता हे फनेल आपण याच्यावरून बसवलं हे या फनेल कशा पद्धतीने असतं थोडं केअरफुली बघा तुम्ही थोडं इमॅजिन करा की हे फनेल जे आहे ना बाळा याच्यावर इथं परत एक जाळी आहे का ही काय जाळी काय बाळी जाळी किंवा तुम्ही याला सीव म्हणू शकता काय म्हणू शकतात सीव याच्यामध्ये बारीक बारीक होल्स असतात त्या फनेल्स फनेलमध्येच होल असतात ठीक आहे ना तुम्ही म्हणता फनेलमध्ये जर होल आहे तर आपण जे फिल्टर करणार आहे तर ते होल मधून चाललं जाणार आहे ऑब्व्हियसली जाणार आहे म्हणून त्या होल्सवर आपण काय ठेवतो एक पेपर ठेवतो कुठला पेपर एक पर्टिक्युलर साईजचा फिल्टर पेपर मॉशन फिल्टर पेपर फिल्टर पेपर ओला करून ठेवतो तो का ओला करतो ते पण आपण बघूया कारण स्ट्रेट बोर्ड मध्ये एक क्वेश्चन विचारला जातो राईट मॉशन फिल्टर पेपर ऑफ मोशन फिल्टर पेपर ऑफ ऍप्रोप्रिएट साईज एप्रोप्रिएट साईज तर या साईजचा फिल्टर पेपर याच्यावर होल असतात ते मी गोष्ट ऑलरेडी सांगितले तुम्हाला इथं होल्स दिसत असतील राईट यू कॅन यू कॅन इझिली सी देर आर होल्स हे काय पोरस प्लेट पोरस प्लेट म्हणजे काय प्लेट विथ होल्स ही पण चिनी मातीच असतं दिस फनल इज रेडीमेड की याच्यामध्ये ऑलरेडी होल्स असतात म्हणजे की तुम्ही जर चाळणी पाहिली तर काइंड ऑफ चाळणी ठीक आहे ना की चाळणीला जसे होल असतात ना तर तसेच होल या फलला असतात त्या होल्सवरून फिल्टर पेपर ठेवतो ओला करून कारण तो चिपकून राहायला पाहिजे पहिली गोष्ट राईट किंवा जे आपण सॉल्ट वापरणार आहेत त्याच्यान आपण याला ओला करून ठेवतो तर काय होणार आपण जेव्हा काही आपलं मटेरियल याच्यावर ओतणार तर या फिल्टर पेपरची साईज एवढी बारीक असते या फिल्टर पेपरची साईज व्हरायटी ऑफ फिल्टर पेपर असतात यू युजस्ट गुगल एट व्हॉटमन फिल्टर पेपर वेगवेगळ्या साईजमध्ये फिल्टर पेपर मिळतात जर तुम्ही यांची प्राईस पाहिली बाळा एक छोटा छोटा पेपर पण चाळीस चाळीस पन्नास पन्नास शंभर शंभर चार चारशे रुपयापर्यंत पण हे फिल्टर पेपर मिळतात सो यू कॅन इमॅजिन की एवढे महाग काय कारण त्यांचे साईज ज्या आहेत त्या खूप सायंटिफिकली एक अॅक्युरेट साईज जर आपल्याला एक एक नॅनोमीटर पोर साईज असलेला पेपर पाहिजे तर पर्टिक्युलर ते पोअर्स त्याच रेंजमध्ये असतात सो so, दॅट इज व्हाय द फिल्टर पेपर इज व्हेरी कॉस्टली तर आपण हे जे लिक्विड जेव्हा टाकतो तर ते इझिली त्या फिल्टर पेपर मधून पास नाही होत आणि म्हणून आपण इकडून काय लावतो व्हॅक्यूम पंप <coughs> जेणेकरून ते पूर्ण लिक्विड फास्ट आणि इझी इट इज फास्ट अँड इफिशियंट मेथड ऑफ फिल्ट्रेशन कारण की आपण काय एक फिक्स्ड साईजचा सा फिल्टर पेपर वापरून आपण इझिली सेपरेशन करू शकतो तर तुम्हाला याच्यावर क्वेश्चन काय काय विचारू शकतात बकनर फनेल जे कशाने बनलेले बाळानं पोर्सलिन मटेरियलने तर हे जे याचे फिल्टर पेपरचे जे, जे पोर साईज असेल ठीक आहे ना ती खूप छोटी असेल ठीक आहे म्हणून तो फिल्टर पेपर त्या पोरस प्लेटवर एक इझिली बसणार हे बकनर फनेल या कॉर्कमध्ये कॉर्क म्हणण्यापेक्षा रबर बंग मध्ये आपण फिक्स केलेलं आहे दिस दिस इज अ कोनिकल फ्लास्क ज्याच्यामध्ये साईड आर्म असतो हा साईड आर्म कशासाठी असतो ही रबर ट्यूब फिक्स करण्यासाठी अँड दॅट इज हाऊ वी कॅन यूज दिस टेक्निक मी तुम्हाला थेरी या डायग्राम मधूनच एक्सप्लेन करून दिलेली आहे सो यू जस्ट मेक शुअर की हे जे बोलतोय याच्यातले इम्पॉर्टंट पॉईंट तसं तर इम्पॉर्टंट पॉईंट इथं लिहून दिलाय अँड द टोटल थेरीज ओर हिअर की हे मटेरियल कशाचं आहे काय कसं कशासाठी बनवलेलं आहे सो दॅट इज हाऊ वी यूज फिल्ट्रेशन अंडर सक्शन ऑर फिल्ट्रेशन अंडर रिड्यूस प्रेशर किंवा फिल्ट्रेशन अंडर व्हॅक्युम प्रेशर किंवा व्हॅक्युम म्हणू शकता तुम्ही राईट right? चलो बेटा आगेडत आहे तर आपण फिल्ट्रेशन जे आहे बाळा ते आपण कशासाठी यूज केलं इनसोल्युबल इम्प्युरिटी सेपरेट करण्यासाठी यूज केलं फिल्ट्रेशन कशासाठी यूज केलं आपण युज टू सेपरेट युज टू सेपरेट इन्सोलिटी यूज टू सेपरेट बट बेटा इनसोलुबल इम्प्युरिटी फ्रॉम सोल्युबल सॉलिड किंवा सोल्युबल कंपाऊंड राईट आता आपण बघणार आहे बेटा क्रिस्टलायझेशन क्रिस्टलायझेशन मेथड काय आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट मेथड याच्यामध्ये आपण सोल्युबल ऍज वेल एज इनसोल्युबल दोन्ही प्रकारच्या इम्प्युरिटीज आपण सेपरेट करणार आहोत ठीक ना सो युज टू सेपरेट सोल्युबल वेल इन सोल्युबल इम्प्युरिटीज राईट दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट आपण जो कंपाऊंड द कंपाऊंड ऑफ अवर इंटरेस्ट ज्याला आपण क्रिस्टलायझेशन मेथडने सेपरेट करणार आहोत तो क्रिस्टल फॉर्म तरी करायला पाहिजे आता क्रिस्टल म्हणजे काय सॉलिड स्टेटमध्ये तुम्ही क्रिस्टलच्या बाबतीत अजून डिटेल माहिती बघणार मी आता जस्ट जी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे तेवढी सांगतो क्रिस्टल काय असतात की एक पर्टिक्युलर साईजचा सॉलिड एक पर्टिक्युलर शेपचा सॉलिड आता हा शेप आपण मे बी उघड्या डोळ्याने नाही बघू शकत बट वी कॅन डेफिनेटली ऑब्झर्व्ह इट अंडर वट बेटा रिझॉल्युशन हाय मध्ये आपण यांचा शेप बघू शकतो तर व्हॉट इज नेसेसरी कंडिशन जो कंपाऊंड आपण सेपरेट करणार आहे त्याने क्रिस्टल फॉर्म करणं नेसेसरी आहे सो सॉलिड should be able to form crystals then only it can be verified by this technique तर आपण ह्या टेक्निकने केव्हा त्याला प्युरिफाय करू शकतो त्याने सॉलिड फॉर्म तर करायला पाहिजे क्रिस्टलायझेशन दाखवलं तर पाहिजे क्रिस्टल फॉर्म तर करायला पाहिजे नुसतं सॉलिड फॉर्म करून चालणार नाही त्याने क्रिस्टल सो देर इज डेफिनेटली डिफरन्स बिटवीन सॉलिड अँड क्रिस्टल तर क्रिस्टल कम्स अंडर द सॉलिड ऑबियसली तर सॉलिड देर आर टू इम्पॉर्टंट टाईप्स एक क्रिस्टलाइन आणि एक अमॉर्फस सो so, क्रिस्टलाइन सॉलिड त्याने बनवायला पाहिजे तर आपण इझिली त्या कंपाउंडला आपण प्युरिफाय करू शकतो कुणापासून प्युरिफाय करू शकतो सोल्युबल ऍज वेल एस इनसोलुबल इम्पिरिटीज पासून आपण या कंपाऊंडला प्युरिफाय करू शकतो तर जाणून घेऊया क्रिस्टलायझेशन टेक्निक्स बद्दल थोडस इन डिटेल ठीक ना तर क्रिस्टलायजेशन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग स्टेप्समधून जायला लागतं सो so, स्टेप्स इन्व्हॉल्व इन in द क्रिस्टलायझेशन याच्या सगळ्यात अगोदर प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन आपल्याला बघायचं तर सगळ्यात पहिलं आपल्याला सॅच्युरेटेड साचु, सोल्युशन काय असतं हे तर माहिती पाहिजे आता बघा आपण कधीतरी म्हणतो ना आता सॅच्युरेशन पॉइंट आला आहे म्हणजे काय आता याच्यानंतर काही होऊ शकत नाही किंवा आता अभ्यास करून करून मी सॅच्युरेटेड झाल था, सॅच्युरेट झालोय म्हणजे काय आता मी जर नंतर याच्या पुढे अभ्यास केला तर ते माझ्या डोक्यात घुसणार नाही आपण अर्थ कशाचा बघतोय बाळांनो सॅच्युरेटेड सोल्युशनचा तर ह्या डे टू डे लाईफ मध्ये जे आपण सॅच्युरेशन हा वर्ड वापरतो त्याचं इथं कशा पद्धतीने रिलेशन आहे ते एक्झाम्पलने सांगतोय मी तुम्हाला राईट तर सॅच्युरेटेड सोल्युशनच्या अगोदर डेफिनेशन लिहून टाकतो आणि त्याच्यानंतर आपण बघून घेऊया व्हॉट इज द मिनिंग ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन saturated solution so solution in which solution in which solute or the point the point beyond which Beyond which solute cannot be further dissolved, called as what saturation point. सॅच्युरेशन पॉइंट अँड सोल्युशन इज कॉल्ड बेटा सोल्युशन इज कॉल्ड सॅच्युरेड सोल्युशन काय म्हणतो आपण त्याला सॅच्युरेटेड सोल्युशन सोल्युशन काय असणार आहे असं सोल्युशन जसं की आ, एक पाण्यामध्ये तुम्ही आ, एक ग्लासभर सॉरी एक, 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 एक ग्लासभर पाण्यामध्ये तुम्ही एक स्पून ऑफ सॉल्ट टाकलं एन एल त्याला ढवळा सोल्युबल झालं परत एक, उफ, एक ग्ला एक स्पून घेतला टाकलं ढवळलं मिक्स झालं असं मी प्रोसेस ही रिपीट करत गेलो एक पॉइंट ना एक पॉइंट ना कि त्या है त्या की त्याच्यानंतर ते सॉल्ट जे आहे जे एन एस एल ए ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणार नाही त्या पॉइंटला म्हणणार मी सॅच्युरेटेड पॉईंट किंवा सॅच्युरेशन पॉईंट आणि त्या सोल्युशनला काय म्हणणार मी आता सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणून आपण जे बोलताना म्हणतो ना की आता अभ्यास करून मी सॅच्युरेट झालोय म्हणजे याच्या पुढे मी जे काही वाचणार आहे ते माझ्या डोक्यात घुसणार नाही म्हणून याच्या पुढे तुम्ही जे सॉलिड ऍड करणार आहे ते फर्दर डिझॉल्व्ह होणार नाही याला काय म्हणतो आपण सॅच्युरेटेड सोल्युशन ते तुमच्या शब्दात लिहा सो व्हॉट विल सॅच्युरेटेड सोल्युशन द सोल्युशन इन विच सॉलिड कॅन नॉट बी फर्दर डिझॉल्ड तर याची दुसरी डेफिनेशन आपण लिहून टाकूया ऑर सोल्युशन सोल्युशन इन विच सोल्यूट सोल्युशन कसा पासून बनलंय सोल्यूट प्लस सोलवंट राईट राईट सोल्यूट म्हणजे काय आपण जे डिझॉल्व्ह करतोय ते सोल्यूट आणि ज्याच्यात डिझॉल्व्ह करतोय ते सॉल्वंट आता ह्या दोघांनी मिळून म्हणलं सोल्युशन आता हे सोल्युशन जे असतं ते नऊ वेगवेगळ्या प्रकारचं असतं राईट जसं की लिक्विड 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 सॉलिड लिक्विड गॅस किंवा सॉलिड 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 लिक्विड सॉलिड गॅस किंवा गॅस 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 लिक्विड गॅस सॉलिड देर आर डिफरंट टाईप ऑफ सोल्युशन्स तर इन इन जनरल आपल्याला जर सोल्युशन लक्षात ठेवायचं असेल सोल्युशनमध्ये सोल्यूट आणि सॉल्वंट समजून घ्यायचं असेल तर जे कमी क्वांटिटीमध्ये असतं ते काय असणार आहे तुमचं सोल्यूट आणि जे जास्त क्वांटिटीमध्ये असणार ते काय असणार आहे तुमचं सॉल्वंट सो द कन्फ्युजन नाही राहणार तर हे सोल्युशन जेव्हा मी बनवतोय ज्याच्यामध्ये ऑलरेडी सोल्यूट ऍड केलेलं आहे तर सोल्युशन इन विच सोल्यूट कॅन नॉट बी फर्दर कॅन नॉट बी फर्दर डिझॉल्ड ठीक ना नाेटेड सोल्युशन राईट तर करता ना, आता सॅचुरेटेड सोल्युशन तयार करताना मी अगोदर तर पाहिलं हे सॅच्युरेटेड सोल्युशन काय असतं आता मला तयार कसं करायचंय ते आपण बघून घेऊया ठीक ना प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन राईट सो पहिला पॉईंट इथंच लिहून टाकूया प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन आपण या स्टेप्स कशासाठी बघतोय क्रिस्टलायझेशनसाठी क्रिस्टलायझेशन मध्ये आपल्याला सॉलिड पासून म्हणजे जो आपला द कंपाऊंड ऑफ अवर इंटरेस्ट त्याला प्युरिफाय करण्यासाठी क्रिस्टलायझेशन टेक्निक बघतोय आणि त्या क्रिस्टलायझेशन टेक्निकमध्ये सोल्युबल एज वेल एज इन्सोलुबल इम्प्युरिटी दोघेही आपण सेपरेट करणार आहे तर सेपरेट करण्यासाठीची एक्सपेरिमेंटल प्रोसिजर काय असते ती आपण बघतोय त्याच्यातली पहिली स्टेप आहे बाळानं तुमची प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन प्रिपरेशन बघून घेऊया ह्या स्टेपमध्ये आपण एक्झॅक्टली कशा पद्धतीने सोल्यूट प्रिपेअर करतो तर काय करायचंय सगळ्यात अगोदर जे तुम्हाला सांगतोय ना ओरली तेच एक्सपेरिमेंटली पण करायचंय जसं की इथं मला सॉल्वंट घ्यायचं आहे तर सॉल्वंट अशा पद्धतीने आपण चॉईस ऑफ सॉल्वंट पण पुढे बघणार आहोत ठीक आहे ना तर त्या सॉल्वंटमध्ये आपल्याला आपला सोल्यूट ॲड करायचा आहे तो सोल्यूट ऍड करत असताना तो रूम टेम्परेचरला जास्त इफेक्टिव्हली डिझॉल्व्ह होणार तर त्याला थोडं वॉर्म करून त्याला डिझॉल्व्ह करत राहायचं आहे तर एक असा पॉईंट येणार की ज्या पॉईंटनंतर ते फर्दर डिझॉल्व्ह होणार नाही सो आपण करून घेऊया ॲड सोल्यूट टू द hot or boiling solvent give a uh, word uh, add a solute to the uh, hot or boiling solvent in a such a way that that maximum solute is dissolved राईट right? आता मी हे जेव्हा डिझॉल्व्ह करतोय अगेन इथं पण एक पॉईंट येणार की ज्या ज्या पॉइंट नंतर तो डिझॉल्व्ह होणार नाही आता इथं मी सॉल्वंट कुठलं घेतलं या सॉल्व्हंट बद्दल आपण पुढे माहिती बघणार आहोत तर एक एक्झाम्पल आपण याच्यामध्ये बघून घेऊया जसं की मी वॉटर घेतलं आणि वॉटरमध्ये एक कंपाऊंड घेतला तो कंपाऊंड मी ऍड करतोय डिझॉल्व केलं आता रूम टेम्परेचरला वॉटर घेतलं मी तो कंपाऊंड ऍड केला डिझॉल्व्ह केला केला डिझॉल्व्ह केलं एक पॉईंट आला आता तो होत नाही मग मी काय करतो याला वॉर्म करतोय तो वॉर्म केल्या केल्या तो न डिझॉल्व न झालेला सस्टन्स पण डिझॉल्व्ह झाला सो मी परत त्याचे थोडं थोडं कंपाऊंड ऍड करत गेलो आणि त्याला सॅच्युरेटेड सोल्युशन बनवलं काय बनवलं सॅच्युरेटेड सोल्युशन आता काय एक पॉईंट परत येणार की तो डिझॉल्व्ह होणार नाही मग मी काय करणार आता या स्टेपला थांबेल आता ते जे हॉट सोल्युशन होतं कशाचं बेटा सॉल्व्हट प्लस सोल्यूट जे मी इथं बनवलेलं प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन कसं बनवलं ऍड सोल्यूट टू द हॉट ऑर बॉइलिंग सॉल्वंट तुम्ही सुरुवातीला कूलमध्ये पण ऍड करू शकता आणि त्याच्यानंतर थोडंसं बॉईल करून ते कंपाऊंड परत ऍड करत राहायचं दॅट इज हाऊ वी मेड द सॅच्युरेटेड सोल्युशन काय बनवलं बाळा सॅच्युरेटेड सोल्युशन आता हे सॅच्युरेटेड सोल्युशन पाय बनवल्यानंतर त्याला बाजूला ठेवून वाट नाही वगायची थंड व्हायची ते हॉट सोल्युशन इमिजिएटली फिल्टर आउट करून घ्यायचं आता या केसमध्ये काय होतं इथं इम्पॉर्टंट पॉईंट नोट करून घ्या ठीक ना जेव्हा मी हे सॅच्युरेटेड सोल्युशन बनवतो नोट आपली इम्प्युरिटी काय रे बाबा इम्प्युरिटी कमी क्वांटिटीमध्ये ऑब्व्हियसली असं तर नसणार आहे की इम्प्युरिटी खूप जास्त आहे आणि कंपाऊंड म्हणजे इम्प्युरिटी दहा ग्राम आहे आणि कंपाऊंड आपला एक ग्राम आहे असं नसेल राईट इट विल बी इन रिवर्स वे आपला कंपाऊंड जास्त आहे त्याच्यात थोडीफार इम्प्युरिटी आहे तर साठी हे सोल्युशन सॅच्युरेटेड नसणार आहे केअरफुली बघा कसं सो सोल्युशन

मग आता ही इम्प्युरिटी जर डिझॉल्व झालेली आहे तर याचं पुढे काय होणार आहे ते आपण लक्षात घेऊन घ्या ठीक ना तर ही याच्यात याच्यात काय इम्प्युरिटी आहे ती काय डिझॉल्व फॉर्म मध्ये आपला सबस्टन्स पण डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये ही झाली सोल्युबल इम्प्युरिटी नॉट फॉर इम्प्युरिटी याला मी लिहून टाकतो सोल्युबल इम्प्युरिटी राईट आता या सोल्युबल इम्प्युरिटीचं पुढे काय होणार ते आपण बघून घेऊया तात्पुरतं आपण बघून घेऊया इन्सुलिबल इम्प्युरिटीचं काय होणार तर आपण काय करायचं बाळांनो फिल्ट्रेशन हॉट फिल्ट्रेशन म्हणजे काय द सॅच्युरेटेड हॉट सोल्युशन सॅच्युरेटेड हॉट सोल्युशन एज इमिजिएटली प्रोसेस्ड फॉरवर्ड बेटा इमिजिएटली प्रोसेस्ड फॉर फिल्ट्रेशन तर हे का केलं की आपला सोल म्हणजे जो डिझॉल्व्ह कंपाऊंड होता तो परत सोलिबल नको व्हायला असं केल्याने काय होणार सो so, बाय डुइंगी इन सोल्युबल इम्प्युरिटी होती आपण फिल्टर केलं फिल्टरेशन टेक्निक तुम्हाला माहिती आहे पूर्ण असेंब्ली आता डोळ्यासमोर आण माझ्याकडे सॅच्युरेटेड सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये काय माझा कंपाऊंड आणि इम्प्युरिटी दोघं पण सोल्युबल फॉर्ममध्ये आहेत पण अशी इम्प्युरिटी जी फॉर्म फॉर्ममध्ये ती तर सोल्युबल होणार नाही त्याला मी फिल्टर आउट केलं तर फिल्टर पेपरवर काय जमा होणार इन्सोल्युबल इम्प्युरिटी तर मी याला जेव्हा फिल्टर करतो थोडक्यात लक्षात घ्या मी फनल लिहितो राइट याला काय करतोय मी जेव्हा हॉट फिल्टरेशन करतो मी इथं माझ्याकडे जे सोल्युशन येतं तर ह्या मध्ये काय असतं सोल्युशन कंटेन्स सॉलिड प्लस सोल्युबल इम्प्युरिटीस काय असणार याच्यात आणि या फिल्टर पेपर वर काय जमा होणार आहे रे फिल्टर पेपर काय जमा होणार आहे खूप जास्त लिहिली मी भावना कोजू हा इम्पिरिटी इम्प्युरिटी इनसोल्युबल इम्प्युरिटी ही काय रे रेसिड्यू ही काय शिल्लक राहणार आहे म्हणून हॉट फिल्टरेशन केल्यानंतर काय होणार आहे माझं बाय डुईंग धिस सो so, इन आता मी हेच वर्डमध्ये जे तुम्हाला डायग्राम मध्ये सांगितलं ना तेच वर्डमध्ये लिहायचंय सो यू ट्राय अँड अंडरस्टँड हे तुमच्या भाषेत लिहिलं तर इट इज बेटर ठीक ना बाय डुईंग धिस इनसोल्युबल एम्प्युरिटी रिमेन्स ऑन ऑन फिल्टर पेपर

वट त्या सोल्युशन मध्ये गेला राईट तर आता याचं पुढे काय होतं इथपर्यंत आपण काय केलं टेस्ट ट्यूब घेतली टेस्ट ट्यूबमध्ये सॉल्व्ह घेतलं टेस्ट ट्यूब घ्या किंवा मोठी हार्ड ट्यूब घ्या ठीक आहे ना थोडी मोठी साईज म्हणजे तुम्हाला इमॅजिनेशनला थोडंफार टेस्टपेक्षा मोठी ट्यूब असते त्या ट्यूबमध्ये तुम्ही सॉल्वंट घेतलं तुमचं सॉलिड टाकत गेले सॉलिडमध्ये इम्प्युरिटीज होत्या दोन टाईपच्या सोल्युबल ऍज वेल एज इन्सोलुबल तुम्ही डिझॉल्व करत गेले त्याला हिट केलं हाइएस्ट पॉईंटला डिझॉल्व्ह केला म्हणजे काय मॅक्झिमम डिझॉल्व्ह केला आता काय होणार आहे ज्या सोलिबल इम्प्युरिटीज होत्या ज्या सोलिबल इम्प्युरिटीज होत्या त्या तर तुमच्या व कंपाऊंड सोबतच जाणार आहे त्या गरम गरम जे तुमचं हॉट सोल्युशन होतं ते फिल्टर आउट करून घेतलं फिल्टर केल्यानंतर ज्या इन्सोलुबल इम्प्युरिटीज होणार त्या सेपरेट होणार आणि सोल्युशनमध्ये काय येणार बाळा तुमचं सॉलिड प्लस सोलिबल इम्प्युरिटीज आता हा जो पॉइंट होता ना बाळा सोल्युशन इज सॅच्युरेटेड फॉर सॉलिड नॉट फॉर इम्प्युरिटी साठी ते वट बेटा इट इज नॉट सॅच्युरेटेड फॉर इम्प्युरिटी मला सांगा मला सांगा जर साठी सॅच्युरेटेड नाही म्हणजे इम्प्युरिटी डिझॉल्व्ह फॉर्ममध्येच असणार आहेत फॉर्म फॉर्ममध्येच असणार आहेत आता हे सॉल्व्हंट थोडं काय केलं मी याला कूल होऊ दिलं कुलिंग फिल्टरेट आता या प्रोसेसमध्ये काय होणार सॉलिड separates as अ crystals अँड soluble impurity रिमेन्स इन सोल्युशन म्हणजे काय केलं हे सॉलिड सेपरेट ऍज अ क्रिस्टल आता ह्या स्टेजला मी काय म्हणतो सुपर सॅच्युरेटेड पॉइंट याला काय म्हणतो म्हणजे फिल्टरेट केल्यानंतर काय होतं थोडंफार सॉल्व्हेंट पण इव्याप्लेट होऊन जातं म्हणजे आता असा पॉईंट येतो की हे ये क्रिस्टल काय होतं आणि एकदा जर हे सॉलिड झालं तर इट्स अ व्हेरी ब्युटिफुल मेथड तुम्ही युट्यूबला प्लीज सर्च एक्सपेरिमेंट ऑफ अ क्रिस्टलायझेशन यु विल लव्ह इट काय होणार आहे की तो क्रिस्टल जसा तो सॉलिड जेव्हा क्रिस्टलाइन बनतो पूर्णच्या पूर्ण क्रिस्टल बनून जातो आणि ते इम्प्युरिटी कशामध्ये असणार तुमच्या सोलिबल फॉर्म मध्ये असणार आता हे जर सेपरेट झालं म्हणजे ते त्याच्यातच आहे सेपरेट म्हणजे काय लिक्विड आणि सॉलिड दोन वेगवेगळ्या फेज झाल्या आता काय करणार आहे मी याला जसं की हे सेपरेट झालं मी याला परत फिल्टर करून घेतो काय करून घेतो फिल्ट्रेशन सो फिल्ट्रेशन ऑफ कूल्ड सोल्युशन ज्याला आपण मदर लिकर म्हणू जे पुढे तुम्हाला सांगणार आहेत कूल्ड सोल्युशन काय करायचं सेम मी इथून जे शिल्लक सोल्युशन होतं या डायग्राम मधून या डायग्राम मधून ठीक ना हे सोल्युशन याच्यात काय काय बाळा तुमचं सॉलिड प्लस याला काय केलं मी कूल केलं आणि परत फिल्टर केलं कूल केल्यावर काय होतं याचे दोन भाग होतात एक सॉलिड आणि दुसरा लिक्विड तर या लिक्विड मध्ये काय आहे इम्प्युरिटीज इम्प्युरिटीज कोणत्या सोल्युबल कुठल्या इम्प्युरिटीज असणार आहेत सोल्युबल इम्प्युरिटीज तर हे कूल केल्यानंतर सॉलिड आणि लिक्विड झाले याला परत फिल्टर केलं फिल्टर करून मी सॉलिड आणि लिक्विड सेपरेट केलं लिक्विडमध्ये चालले गेल्या इम्प्युरिटी मला काय भेटलं प्युअर सॉलिड अँड दॅट इज वॉट एम गोन राईट ठीक ना कूल cool केल्यानंतर आता पूर्ण फ्लो चार्ट आपल्याला बघायचंच एनिवे राईट फिल्ट्रेशनमध्ये काय होऊन जाणार सेपरेट प्युअर सॉलिड ॲज अ ऑन फिल्टर पेपर ऑन फिल्टर पेपर राइट आणि दुसरं सोलिबल इम्प्युरिटीस इन फिल्ट्रेट हे जाणार आहे आपण हे बेटर बेटर अंडरस्टँडिंग आपल्याला एक एक्झाम्पल हो समजून जाणार आहे ठीक ना त्याच्या अगोदर आपण सॉलवंट कुठलं चूज अच्छा सॉल्वंट आपण नंतर बघूया त्याच्या अगोदर एक पूर्ण सेटअपच बघून या जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जातील काय होतील बाळांना एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जातील की आपण हे ऍक्च्युअल कशा पद्धतीने केलं मी तुम्हाला वेगवेगळ्या मेथड सांगितलं सगळ्यात अगोदर सॅच्युरेटेड सोल्युशन कसं बनवायचं त्याच्यानंतर ते हॉट सोल्युशनला फिल्टर करून घ्यायचं ते फिल्टर केल्यानंतर त्याला कूल करायचं कूल केल्यानंतर परत फिल्टर करायचंय आणि या सगळ्या प्रोसेस मी तुम्हाला याच्यामध्ये सॉलवंटचा एक क्रुशियल रोल आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी आपण एक पूर्ण एक डायग्राम बघून घेऊया किंवा एक छोटीशी ऍक्टिव्हिटी बघून घेऊया ज्याच्यामध्ये आपण काय केलं एक कॉमन सॉल्ट म्हणजे काय तुमचा एसीएल कॉमन सॉल्ट फ्रॉम इम्प्युअर सॅम्पल्स ठीक ना तर आपण एक रॉ मिठापासून आपण काय करूया आपण सेपरेट करूया इम्प्युरिटीज राईट आता हे जेव्हा आपण सेपरेट करतोय राईट कशापासून सेपरेट करतोय आपण कॉमन सॉल्ट पासून आपण इम्प्युरिटी सेपरेट करतोय राईट सो वट इज दिस कॉमन सॉल्ट तर कॉमन सॉल्ट आपलं ऑब्विसली एन एल असतं नाही का बाळा तर हे कॉमन सॉल्ट आपण सेपरेट करत असताना याच्यामध्ये जे समुद्रातून आपण सॉल्ट मिळवतो त्याच्यामध्ये रेती पण असते कारण आपला सॉल्ट ते मिठाग्रहातून जेव्हा कलेक्ट केला जातो तर त्याच्यामध्ये रेती पण असते ती झाली तुमची इन्सोलिबल इम्प्युरिटीज याच्यासोबत अजून पण एल सोबत कॅल्शियम क्लोराईड मॅग्नेशियम क्लोराईड वेगवेगळे अजून सॉल्ट कॅल्शियम सल्फिट वेगवेगळे सॉल्ट असतात तर आपण ते सेपरेट करून घेणार आहोत क्रिस्टलाइसेशन ऑफ कॉमन सॉल्ट दॅट इज एल फ्रॉम इम्प्युअर सॅम्पल तर इम्प्युरिटी कुठल्या कुठल्या प्रकारच्या असणार आहेत इम्प्युरिटीज कुठल्या कुठल्या प्रकारच्या असणार आहेत इम्प्युरिटीज ऑबवियसली सोलिबल आणि इन्सोलिबल सोलिबल अँड देन इन सोल्युबल कसं सेपरेट करणार आहोत केअरफुली बघा तर आ, मी एक सॅच्युरेटेड सोल्युशन बनवतोय सोल्युबल तर इथं मी काय बनवतोय तुमचं सॅच्युरेटेड सोल्युशन वॉट आय एम मेकिंग मेकिंग ऑफ सॅचुरेटेड सोल्युशन तर मी काय करतो एक हॉट बॉइलिंग सॉल्ट हॉट बॉइलिंग वॉटरमध्ये मी एन एसीएल टाकतोय 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 राईट इथं काय करून घेतो मी ए, एक पॉईंट येणार की त्याच्यानंतर सोल्युबल नाही होणार या गरम गरम याला मी काय करून घेतलं फिल्टर करून घेतलं फिल्टर पेपरवर हो मला काय काय मिळालं फिल्टर पेपरवर हो मला काय मिळालं इथं मी थोडं ब्लॅक पेन यूज करून घेतो इथं काय इन सोल्युबल इम्प्युरिटीज मी जेव्हा या लिक्विडला हिट करत होतो जी सँड वगैरे जे काही इन्सोलिबल इम्प्युरिटीज आहेत ठीक ना तर त्या काळ फिल्टर पेपर रोज राहणार गरम गरम मी याला फिल्टर करून घेतलं हॉट फिल्ट्रेशन याला पुढे कशासाठी पाठवलं मी हॉट फिल्ट्रेशनसाठी पाठवलं जेव्हा हॉट फिल्ट्रेशन करतो इथून काय येत आहे हे जे तुमचं लिक्विड तयार होतं हे काय तुमचं सोल्युशन हे काय फिल्टरेट फिल्ट्रेटमध्ये काय काय वळ सॉलिड किंवा तुमचं एनएसियल एल प्लस डिझॉल्ट किंवा सोलिबल डिझॉल्ट ऑर और, और सोल्युबल एम्पेटिस काय त्याच्यात सोल्युबल एम्प्युरेटिस आता मी याला काय केलं थोडं थंड व्हायला ठेवलं आय अलाउड इट फॉर कुलिंग हे कूल झाल्यानंतर जे क्रिस्टल आहेत ना मी ते हँड पेक मेथंडे पण सेपरेट करू शकतो किंवा याला परत फिल्टर करून घेऊ शकतो परत फिल्टर केल्यानंतर जे लिक्विड उरणार आहे त्या लिक्विडमध्ये काय झालं जाणार आहे तुमच्या सोल्युबल इम्प्युरिटीज आणि तुमच्याकडे काय मिळणार आहे प्युअर सॉलिड इथं आपल्याला फक्त प्युरिटीसोबत डील करायचंय ना की क्वांटिटी सोबत किती अमाऊंटमध्ये आपल्याला कंपाऊंड मिळतो ते नाही बघायचं आपल्याला प्युअर किती जास्त प्युअर कंपाऊंड मिळतोय ते आपण प्युरिफिकेशन टेक्निक्समध्ये बघतो आय होप टिल नाऊ द थिंग्स आर व्हेरी क्लिअर टू एव्हरी वन तर आपण परत जाऊया की ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये जो सॉल्वंट यूज केला मी तो सॉल्वंट चूज करताना काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे सो इम्पॉर्टंट पॉइंट इम्पॉर्टंट पॉइंट्स वाईल चूजिंग इम्पॉर्टंट पॉइंट्स नीड्स टू कन्सिडर वाइल चूजिंग सॉल्वंट फॉर क्रिस्टलायजेशन बघा द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आपण वन बाय वन बघून घेऊया टोटल तीन चार पॉईंट आहेत द व्हेरी फर्स्ट पॉइंट तुमचा जो कंपाऊंड आहे द कंपाऊंड दॅट कंपाऊंड शुड बी स्पॅरिंगली स्पॅरिंगली म्हणजे कमीत कमी, -कमी सोल्युबल असायला पाहिजे तुम्ही म्हणणं सर आपल्याला तर डिझॉल्व्ह करायचं आहे तो स्पॅरिंगली सोलबल असायला पाहिजे ॲट रूम टेम्परेचर अँड हायली सोल्युबल असायला पाहिजे ॲट हायर टेम्परेचर म्हणजे स्पॅरिंगली सोल्युबल काय असायला पाहिजे जेव्हा आपण त्याला कूल करणार आहेत ना कूल करते वेळी पूर्णच्या पूर्ण जो आपला सबस्टन्स आहे तो काय होऊन जायला पाहिजे सॉलिडिफाय होऊन जायला पाहिजे याच्या मागचं रिझन आहे की तुमचा कंपाऊंड हा स्पॅरिंगली किंवा कमीत कमी सोल्युबल असायला पाहिजे ॲट रूम टेम्परेचर कारण की आपण त्याला जेव्हा रूम टेम्परेचरला आणू सॅच्युरेटेड सोल्युशनला आपण अगोदर हिट करून बनवलं होतं म्हणजे हीटमध्ये जास्तीत जास्त सोल्युबल झाला होता इम्प्युरिटी सेपरेट करण्यासाठी जेव्हा कूल डाऊन केला आपण त्याला तेव्हा तो पूर्ण कंपाऊंड परत काय झाला सॉलिडिफाय तर व्हेरी फर्स्ट कंडिशन सॉलिड और कंपाऊंड शुड बी पॅरिंगली ऑर लेस सोल्युबल

तुमच्या सॉलूनमध्ये तुमचा कंपाऊंड हा मिनिमम सोलिबल असला पाहिजे आठ रूम टेम्परेचर अँड हायली सोल्युबल असायला पाहिजे आट हाय टेम्परेचर म्हणजे हाय टेम्परेचरला जेव्हा सोल्यू म्हणजे कंपाऊंड पण सोलिबल झाला इम्प्युरिटी तर सोल्युबल आहेच जी सोलिबल इम्प्युरिटी आहे ती थी। ठीक आहे ना आणि इन्सोलिबल इम्प्युरिटीला काही फरक पडणार नाही त्याला फिल्टर करून घेतला फिल्टर केल्यानंतर जेव्हा कूल करू साठी ते सोल्युशन जे आहे ते सॅच्युरेटेड नाही आहे तर इम्प्युरिटी सोल्युशनमध्येच राहणार बट आपला सबस्टन्स जो स्पॅरिंगली सोल्युबल आहे तो सॉलिड होऊन म्हणजे क्रिस्टल फॉर्म करून आपण सेपरेट करू शकतो द सेकंड पॉईंट ठीक ना सॉल्व्हंट चूज करताना कंपाऊंड और सॉलिड शुड नॉट रिॲक्ट विथ सॉल्वंट रिॲक्शन काही व्हायला नको पाहिजे नाहीतर आपण प्युरिफाय करायला गेलो आणि वेगळीच काही रिॲक्शन झाली सो त्याशन शुड नॉट बी देर अँड थर्ड पॉईंट सॉल्वंट शुड बी शुड बी वोलाटाईल म्हणजे काय बाळांनो तो व्होलाटाईल काय असायला पाहिजे जेव्हा आपण त्याला कूल करणार आहेत तर ते सॉल्वंट जे आहे ते काहीतरी अमाऊंटमध्ये उडून जायला पाहिजे म्हणजे आपलं क्रिस्टलायझेशन होण्यासाठी मदत जास्त होणार म्हणजे सॉल्वंटचं जर पर्सेंटेज कमी झालं तर ते सोल्युशन सुपर सॅच्युरेटेड होऊन जाणार सुपर सॅच्युरेटेड झालं कूल पण होतंय तर आपला कंपाऊंड जो आहे जो स्पॅरिंगली सुलिबल होता तो इझिली आउट किंवा क्रिस्टलायझेशन होऊन जाईल प्रेसिपिटेट आउट इज नॉट ऍक्च्युअल वर्ड तो इझिली क्रिस्टलाइज होऊन जाणार आणि जे मिनिमम जे अमाऊंट होतं त्याच्यामध्ये त्या इम्प्युरिटीज राहून जाणार सो दॅट इज हाऊ वी चूज द सॉल्वंट ठीक आय होप द थिंग्स आर व्हेरी क्लिअर त्याच्यानंतर ही ऍक्टिव्हिटी आपण इन डिटेल बघून घेतली की कशा पद्धतीने आपल्याला वट हे क्रिस्टलायशन यूज करायचंय फक्त इथं लास्ट टेक्निक uh, लास्टचं जे फिल्ट्रेशन होतं अगेन ते नाही सांगितलेलं बट युज ट्राय अँड अंडरस्टँड हे जेव्हा फिल्टर करणार तेव्हा माझे क्रिस्टल सेपरेट होणार आणि क्रिस्टल सेपरेट झाल्यानंतर सोल्युबल इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या निघून जाणार राईट ओके सो नेक्स्ट आहे बाळा

क्रिस्टलाइजेशन इज बेस्ड ऑन क्रिस्टलाइजेशन इज बेस्ड ऑन यहां पर आपने ऑलरेडी लिख तो लिए बट मोस्ट इंपोर्टेंट प्रॉपर्टी क्या था सोलिबिलिटीज सोलिबिलिटी डिफरेंस माने एक सोल्यूबल है दूसरा कम सोल्यूबल है एक ज्यादा सोल्यूबल है कुछ इस तरीके से एक सोल्यूबल इंप्यूरिटी एक इन सोलिबल इंसोल्यूबल इंप्यूरिटी तो सिंपली फिल्टर करके निकाल दिया तो दैट इज बेस्ट ऑन द सोल्यूबलिटीज ठीक ना बिटवीन सोल्यूट एंड इंप्यूरिटीज तो कुछ इस तरीके से करते थे अभी देख लो अगर हमारे पास दो अलग अलग सोल्यूट रह गए तो उसको किस तरीके से करा जाता है यह अपन देख लेते बेटा प्रैक्शनल क्रिस्टलाइजेशन में तो इफ इफ टू कंपाउंड ऑफ डिफरेंट सोल्यूबिलिटीज Are present in the same solution, then it can be separated using fractional crystallization. Using what beta? Fractional crystallization. कसं करायचं एक थोडक्यात माहिती बघून घेऊयाची काय आहे जे आपण मेथड मेथडमध्ये यूज केलं ना तीच टेक्निक यूज करायची फक्त डिफरन्स एवढा आहे आपल्याला दोनच्या दोनच्याऐजी तीन वेळा फिल्टरेशन करायला लागेल कसं काय केलं मी एक एक, 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 एक एक्झाम्पल बघून घेऊ आपण एक्झाम्पल कंपाऊंड ए प्लस कंपाउंड बी अजुन दूसरी इंपॉर्टंट गोष इंपॉर्टंट पॉइंट कंपाउंड इज लेस सोल्युबल दैन कंपाउंड बी तो अपन का तो में, प्रोसेस लिहून टाकतो मी केअरफुली प्रोसेस जर तुम्ही फॉलो केली तर एक्झाम्पल विल बी व्हेरी क्लिअर काय करणार आहे दोन वेगवेगळे कंपाऊंड एकाच अगोदर आपण एकच कंपाऊंड सेपरेट करत होतो पण आता दोन जर कंपाऊंड असेल त्याच्यासाठी आपण फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन ही मेथड युज करतो राईट आणि पण दोघांच्या सोल्युबिटीज वेगवेगळ्या असायला पाहिजे दॅट इज द नेसेसरी कंडिशन ऍक्च्युअल कन्सेप्ट होता की इम्प्युरिटीज आणि जो तुमचा आहे दोघांच्या सोल्युबिलिटीज वेगवेगळ्या असायला पाहिजे राईट वन इज इन्सोलुबल अँड द सोल्यूट इज सोल्युबल किंवा सोल्यूट सोल्युबल पण असेल पण त्यांची सोल्युबिलिटीज वेगवेगळ्या आहेत कारण इम्प्युरिटी जास्त सोल्युबल आहे ऍज कम्पेअर टू युअर सोल्युट तर ह्या केसमध्ये आपण काय करून घेणार इन दिस प्रोसेस मेक

हॉट फिल्ट्रेशनमध्ये काय होणार तुमचं ते इथं लिहून टाकतो मी वॉट विल हॅपन इन हॉट फिल्ट्रेशन सेपरेट्स इनसोल्युबल इम्प्युरिटी जी इनसोल्युबल इम्प्युरिटी होती ती निघून गेली फिल्टर पेपरवरच निघून गेली ठीक ना तिसरं अलाव इट टू कूल डाउन अलाउ टू कूल इन बिट्वीन पूर्णकुल व्हायच्या अगोदर काय होणार आहे ची सोल्युबिलिटी कमी आहे तर ए काय होऊन जाणार क्रिस्टल फॉर्म करणार सो सिन्स किंवा याला इथं लिहून टाकूया सिन्स ए इज लेस सोल्युबल देर फोर सिन्स ए इज लेस सोल्युबल देर फोर इट क्रिस्टलायजेस आउट फ्रॉम सोल्युशन हे काय होणार क्रिस्टल फॉर्म करून टाकणार सोल्युशन म्हणून कारण तो कमी सोल्युबल आहे आपण काय केलं परत फिल्टरेशन करून टाकलं काय केलं परत फिल्ट्रेशन करून टाकलं फिल्ट्रेशन आता है, फिल्ट्रेशन मधून काय मिळणार आपल्याला रेस्युड्यू काय असणार आहे अच्छा फिल्ट्रेशन केल्यानंतर याचे दोन पार्ट पडणार आहेत फिल्ट्रेशन केल्यानंतर याचे काय होणार आहेत दोन पार्ट होणार आहेत फिल्ट्रेशन मला काय मिळणार आहे एक मिळणार आहे रेसिड्यू आणि <coughs> दुसरं काय मिळणार आहे फिल्टरेट फिल्टरेट काय असं आणि रेसिड्यू काय असं तुम्हाला बोललोय रेसिड्यू फिल्टर पेपरच्या वरती राहील तो आणि फिल्ट्रेट काय असणार आहे जे खाली लिक्विड असणार आहे ते तर रेसिड्यू काय असणार आहे तुमचा कंपाऊंड ए रेसिड्यू काय असणार आहे कंपाऊंड ए आणि फिल्टरेटमध्ये काय असणार आहे कंपाऊंड बी प्लस सोलिबल एम्प्युरिटी काय असणार आहे सोल्युबल एम्प्युरिटी याला फर्दर कूल डाऊन होऊ दिला आपण ठीक ना याला काय अलाऊ टू कूल बट कूल होताना या मध्ये लेस सोलिबल असल्यामुळे हा क्रिस्टलाइज झाला फर्दर कुलिंग फर्दर कुलिंग नंतर काय मिळणार तुम्हाला बी क्रिस्टलाइजेस आउट आणि हा क्रिस्टलाइज झाला तर तुम्हाला पुढे माहिती आहे परत फिल्टर करा तुमचा कंपाऊंड बी मिळेल आणि सोल्युशनमध्ये तुमचा सोल्युबल इम्प्युरिटी मिळणार आता हे सोल्युशन खूप कमी असतं त्या सोल्युबल इम्प्युरिटी त्याच्यातच चालल्या जातात हे इझिली सेपरेट होऊन जातं इट्स नॉट अ व्हेरी बिग टेल सो दॅट इज हाऊ वी डू फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन मध्ये आपण थोडं समराईज करून घेऊया काय पाहिलं आपण जर दोन कंपाऊंड वेगवेगळ्या सोलिबिलिटीजचे एकाच याच्यात प्रेझेंट असतील तर वेगवेगळे सोलिबिलिटी आहे म्हणून एक लवकर प्रेसिपिटेट होऊन जाणार कुठला एक लवकर क्रिस्टलाइज होऊन जाणार प्रेसिपिटेट नाही एक लवकर क्रिस्टलाइज होऊन जाणार कुठला लवकर क्रिस्टलाइज होणार जो लिस्ट सोल्युबल आहे जो कंपाऊंड जो आहे तो लेस सोल्युबल आहे तो लवकर क्रिस्टिलाइज होऊन जाणार आणि नंतर कुठला क्रिस्टिलाइज होणार जो जास्त सोल्युबल आहे दॅट इज हाऊ वी युज फ्रॅक्शनल तीन पण करू शकतो पण तीन चार जेव्हा येतात प्रोसेस जास्त कॉम्प्लिकेटेड होत जाते आणि परत थोडे थोडे इम्प्युरिटीज राहत जातात दॅट्स वाय इट इज बेटर टू यूज मॅक्झिमम टू राईट त्याच्यानंतर आपण बघतोय डिस्टिलेशन डिस्टिलेशन आपण यूज करतो टू सेपरेट टू डिफरंट लिक्विड्स राईट सो डिस्टिलेशन यूज्ड टू सेपरेट टू डिफरेंट लिक्विड्स, यूज्ड टू डिफरेंट लिक्विड्स, लिक्विड्स बेस्ड ऑन बॉइलिंग पॉइंट डिफरेंस ही एक्चुअल डेफिनेशन है बट तुम्हारे बुक नुसार तुम्हें डिस्टिलेशन इज यूज टू सेपरेट व्होलाटाइल लिक्विड फ्रॉम नॉन व्होलाटाइल लिक्विड तर ते पण लिहून टाकतो इथंच लिहून टाकूया युज डिस्टिलेशन युज टू सेपरेट किती घाणे अक्षर काढलं हा थोडस व्यवस्थित करून घ्या यूज अ सिंक विथ अ वर्ड्स यूज टू सेपरेट व्होलाटाइल लिक्विड फ्रॉम नॉन वोलाटाईल राईट तर सिंपल डिस्टलेशन मध्ये आपण काय करतो तुम्हाला इथं एक असेंब्ली दिलेली आहे राईट त्या असेंब्लीवरूनच आपण गोष्टी एक्सप्लेन करणार आहोत तर सिंपल डिस्टिलेशन मध्ये काय असतं सो द लिक्विड्स आर हैविंग द लार्ज डिफरन्स इन अ बॉइलिंग पॉइंट्स सो लिक्विड्स विथ आता हेच आपण बघणार आहोत liquids विथ लार्ज डिफरन्स इन boiling point आर सेपरेटेड using सिंपल डिस्टिलेशन आता मी जी पूर्ण थिरी आहे ती पूर्ण डायग्रामवरूनच तुम्हाला एक्सप्लेन करून देतो ठीक ना युझिंग सिंपल डिस्टिलेशन तर काय होतं केअरफुली बघा ह्या डायग्राम मध्ये एक राऊंड बॉटम फ्लास्क घेतलेला आहे राईट त्या राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये दोन लिक्विड आहेत आरबी फ्लास्क याच्यात काय आहेत कंटेन्स आरबी फ्लास्क कंटेन्स लिक्विड ए प्लस लिक्विड बी दोन वेगवेगळे लिक्विड आहेत मी तर बॉइलिंग पॉईंट लिहून टाकतो एक्झाम्पल मध्ये आता इथं काही लिहिलेलं नाही तर सो एक्झाम्पल लिक्विड ए प्लस लिक्विड बी कंडिशन लिहून टाकतो बॉइलिंग पॉइंट बी हॅज लार्ज बॉइलिंग पॉइंट दॅन ए बी चा बॉइलिंग पॉईंट जास्त म्हणजे हाय टेम्परेचरला तो म्हणजे फॉर एक्झाम्पल ए चा बॉइलिंग पॉईंट से फिफ्टी डिग्री सेल्सिअस आणि याचा हंड्रेड डिग्री सेल्सिअस असा लिहून टाकतो तर काय होणार जेव्हा मी या लिक्विडला बॉईल करणार तर अगोदर कुठला बॉईल होणार ए बॉईल झाला म्हणजे तो वेपर फॉर्म मध्ये जाणार ती सेम कन्सेप्ट लक्षात ठेवा आणि आपण एक्सपेरिमेंटल सेटअप बघून घेऊया हे स्टँड आहे ठीक ना ये, याला आपण क्लॅम्प म्हणतो या क्लॅम्पने काय फिक्स केलेलं आहे आपण हा आरबी फ्लास्क फिक्स केलेला आहे आता हा राऊंड बॉटम फ्लास्क एक स्पेसिफिक डिझाईनचा आहे याला काय इथून एक आर्म आहे इथून काय ओपनिंग आहे आर्म किंवा मी याला काय म्हणतो ओपनिंग जेव्हा मी याला हीट करणार हीट करणार तेव्हा काय होणार लिक्विड अ लेस बॉइलिंग पॉइंट विल कम आउट फास्ट सो काय होणार ते इकडून ओके इथून मी ह्या ह्या मेथडने दाखवतो बघा लिक्विड विथ लिक्विड विथ लेस बॉइलिंग पॉइंट लिक्विड विथ लो बॉइलिंग पॉइंट फर्स्ट मी याला हिट करायला सुरुवात केली तर काय होणार ज्याचा बॉइलिंग पॉइंट कमी असणार ते इथून बाहेर येणार आता बॉइलिंग पॉईंट मेजर करताना मी इथं थर्मामीटर एक रबर क्वार्टी तिथं फिक्स केलेलं किंवा किंवा याला एक स्पेसिफिक सेटअप असतो एक एक थर्मामीटर ॲड करण्यासाठी एक ऑइलचा एक वरून सपोर्ट असतो त्या ऑइलमध्ये थर्मामीटर सेट केलेला असतो तर त्या ऑइलला जे हे वेपर्स लागतील तर ते वेपर्सचं टेम्परेचर ते विल बी इक्वल अन टू ऑइल का टेम्परेचर आणि त्याच्यामधून आपण ते बघतो थर्मामीटरवर आपण ते मार्क बघतो की हे जे लिक्विड इथून इवॅपरेट होतंय त्या लिक्विडचं टेम्परेचर काय आणि त्या लिक्विडचं टेम्परेचर इज नथिंग बट वॉट बेटा बॉइलिंग पॉइंट थर्मामीटर मेजर्स बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड आता इथे या सेटअप नुसार सरळ सरळ हे वेपर्स डायरेक्टली थर्मामीटर जे आहे थर्मामीटरच्या खालच्या पॉईंटला टच करतात तो का मदे, तर इथून काय होणार थर्मामीटरमध्ये म्हणजे याचं जे टेम्परेचर असणार आहे वेपरचं ते थर्मामीटरवर दिसणार आहे तर त्या थर्मामीटरवर जे रिडिंग आहे ते थर्मामीटरचं रिडिंग दाखवणार की याचं बॉइलिंग पॉईंट किती होता आता हे वेपर्स इकडे जात असताना मी इथं एक दुसरं कंडेन्सर ऍड केलं आता या मध्ये काय का होतं बाळांनो केअरफुली बघा अशी अगेन इफ यू वॉच इट ॲनिमेशन व्हिडिओ किंवा ऍक्च्युअल एक्सपेरिमेंटल व्हिडिओ तो खूप इम्पॉर्टंट असेल कारण हे आपण थेअरीमध्ये थोडं इमॅजिनेशनचा पार्ट आहे पण जेव्हा तुम्ही याचं अनिमेशन किंवा ऍक्च्युअल एक्सपेरिमेंटल सेटअप बघणार तर तुम्हाला खूप जास्त इंटरेस्ट येणार याच्यामध्ये काय आहे इथून एक आउट आउट साईडला एक जॅकेट आहे म्हणजे एका नळीमध्ये नळी आहे काय होणार आहे इथून मी वॉटर सर्क्युलेट करतोय तर वॉटर सर्क्युलेट किंवा कूल वॉटर किंवा कुलंट म्हणतो याला वॉटर इनलेट किंवा मी याला कूलंट म्हणतो याचं काम काय असतं हे जे वेपर्स येतात ना या वेपर्सला थंड करणं तर वेपर जेव्हा थंड होणार तर ते गॅस फेजमधून कशात जाणार लिक्विड फेजमध्ये आणि त्या लिक्विड फेजमध्ये आल्यानंतर आपण त्याला इकडं दुसऱ्या फ्लास्कमध्ये कलेक्ट करून घेतो आणि हे काय लिक्विड सबस्टन्स तर इथं पहिलं कुठला सब्सटन्स येईल लिक्विड इथं लो बॉइलिंग पॉईंट कम्स फर्स्ट आता याच्यात जर दहा वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड असतील तर ज्याचा सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट तो इकडे येणार आपल्याला थर्मामीटरवर एक टेम्परेचर दिसतंय तर टेम्परेचर जेव्हा वाढायला सुरुवात करणार आता परत एका पॉइंट पासून याचा अर्थ पहिलं लिक्विड संपलं तर दुसरा फ्लास लावणार दुसरा लिक्विड कलेक्ट करणार दॅट इज हाऊ वी डू डिस्टिलेशन आणि खूप साऱ्या इंडस्ट्रीमध्ये डिस्टिलेशन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट टेक्निक टू प्युरिफाय लिक्विड तर आपण काय करतोय परत एकदा बघूया हिट केलं याच्यामध्ये जे कंटेंट होतं त्याच्यात ए प्लस बी भरला होता एचा बॉइलिंग पॉईंट कमी म्हणून एचा बॉइलिंग ए वेपर फॉर्म मध्ये गेला इथं मला टेम्परेचर दिसतंय एचं टेम्परेचर किती आहे परत मी हे जे वेपर्स येत आहेत यांना कूल केलं कशाने कंडेन्सरने कंडेन्सरचा काम आहे कंडेन्स करणं गॅसेसला कंडेन्स करून लिक्विड करणं कंडेन्सरचं काम आहे कंडेन्स करणं इथून लिक्विड इनलेट आहे इथून सॉरी इथून वॉटर इनलेट आहे इथून वॉटर आउटलेट आहे हे वॉटर जे परत परत सर्क्युलेट होतं याचं काम काय की जे वेपर्स आहेत त्यांना कूल करणं राईट सो दॅट इज हाऊ वी यूज अ डिस्टिलेशन टेक्निक राईट बघून घेऊया एक सिंपल ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे आणि या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण बॉइलिंग पॉईंट थोडस आपण फॉर्म मध्येच बघणार आहोत इथं पण तुम्ही एक इमॅजिनेशन करून आयडेंटिफाय करायचं आहे की ही ऍक्टिव्हिटी आपण कशा पद्धतीने कम्प्लीट केली राईट आपल्याला ऍक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे टू सेपरेट द कंपोनेंट्स ऑफ लिक्विड मिक्सचर कंटेनिंग ऍसिटोन बॉइलिंग पॉईंट आहे फिफ्टी सिक्स मी ऍसिटोनला ए म्हणून घेतो अँड वॉटर वॉटरचा बॉइलिंग पॉईंट आहे हंड्रेड डिग्री सेल्सिअस वॉटरला मी बी म्हणून घेतो दोन लिक्विड्स आहेत तर दोन लिक्विड्समध्ये आपण काय करायचंय सेम डिस्टलेशनच असेंब्ली सेटअप करायचं आहे आणि काय करायचं आहे सो मिक्सर Of A and B is heated or boiled as mentioned in previous uh, distillation setup. Setup. Since Acetone boiling point is less than water, therefore, it comes out first or distills out first or distills out. फर्स्ट बघूया मी इथे ऍसिटोन आणि वॉटर घेतलं ऍसिटोनचा बॉइलिंग पॉईंट फिफ्टी सिक्स होता वॉटरचा हंड्रेड होता तर ऍसिटोनचा बॉइलिंग पॉईंट कमी असल्याने ऍसिटोनच्या वेपर्स मध्ये कन्वर्जन झालं ते वेपर्स जेव्हा इकडे येतात तेव्हा इथं मी कुलिंग करून त्याला कंडेन्स करतो म्हणजे वेपर्स परत लिक्विड करतो आणि त्याला सेपरेट करतो अगेन इट इज बेस्ड ऑन डिफरन्स इन अ डिफरन्स इन अ बॉइलिंग पॉईंट टू शन टेक्निक कुठे युज करतो युज टू प्युरिफाय डिफरंट लिक्विड बेस्ड ऑन बॉइलिंग पॉईंट डिफरन्स ज्यांच्यामध्ये बॉइलिंग पॉईंटचा डिफरन्स आहे असे लिक्विड आपण ह्या मेथडने सेपरेट करतो आय होप इट इज क्लिअर आय होप दिस ऍक्टिव्हिटी इज क्लिअर राईट नेक्स्ट आहे आपलं फ्रॅक्शनल डिस्टलेशन आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशन कुठं युज करतो आपण लिक्विड्स विथ अ लेस डिफरन्स इन अ बॉइलिंग पॉइंट आता बघा सिम्पल डिस्लेशन जेव्हा लार्ज डिफरन्स आहे आता लार्ज आणि लेस याच्यामध्ये मे बी तुम्हाला एक्झॅक्ट बाउंड्री लाईन नाही आहे पण टेंटेटिव्ह सांगतो मिनिमम डिफरन्स म्हणजे वीस डिग्रीचा डिफरन्स असेल वीस डिग्री सेल्सिअसचा कमी डिफरन्स जर असेल तर ते अवघडे सेपरेट करणं म्हणजे जर डा जास्त डिफरन्स असेल मोर दॅन ट्वेंटी फायव्ह थर्टी डिग्री सेल्सिअसचा जर दोन लिक्विड मध्ये डिफरन्स असेल तर इट कॅन बी इझिली सेपरेटेड सो इथं मी ताँ लिहून टाकतो लिक्विड्स विथ लेस डिफरेंस इन अ बॉइलिंग पॉइंट और अच्छा कैन बी सेपरेटेड आर सेपरेटेड यूजिंग फ्रैक्शनल डिस्टिलेशन फ्रैक्शनल डिस्टिलेशन अंतर का केयरफुली बगा याच्यातलं अंतर काय सेटअप तोच आहे सेटअप तोच आहे हा जो सेटअप आहे ना सेटअप तोच आहे फक्त हा जो पार्ट आहे ना आरबी फ्लासच्या वरचा हा कॉलम हा कॉलम मध्ये काहीतरी चेंज येतोय आणि त्या चेंज वरून मी बघणार आहे की हाऊ आय एम डुईंग फ्रॅक्शनल डिस्टलेशन आता बघा मी काय केलं याला मी ऑइल बात मध्ये किंवा तुम्ही डायरेक्ट जरी हिट केलं काही फरक नाही पडणार आहे मी या लिक्विडला हिट करतोय आहे ना किंवा स्लो हिटिंग करतोय टेम्परेचर हळूहळू वाढवतोय हे करत असताना काय होतं बाळांनो हा जो कॉलम आहे हा सेपरेटली इकडं दाखवलेला आहे हा जो कॉलम आहे हा कॉलम इकडे सेपरेटली दाखवलेला आहे तर मी एवढा पार्ट जो आहे हा एवढा पार्ट इकडे एक्सप्लेन करतो बाकी सगळं सेम आहे लिक्विड हीट होणार आहे लिक्विड तर लेस बॉइलिंग पॉइंट वरती जाणार आहे थर्मामीटर टेम्परेचर दाखवणार आहे इकडं कंडेन्स करणार इकडं कंडेस्ट करणार आहे आता बघा या कॉलमचा रोल काय आहे मीथून इथून जर तुम्हाला डायग्राम केअरफुली दिसत असेल या कॉलम मध्ये काय होणार आपलं डिफरन्स uh, कमी असल्यामुळे काय होणार लो बॉइलिंग पॉईंट तर लो बॉइलिंग पॉईंट असणार लिक्विड तर जाणारच आहे वरती पण त्याच्यासोबत जास्त बॉईलिंग पॉईंट असणारं पण जाणार आहे पण आता हे वरती जात असताना ज्याचा बॉईलिंग पॉईंट जास्त आहे ते परत हळूहळू कंडेन्स होणार ते लिक्विड कंडेन्स परत होणार कसं बघा इथून ह्या जेव्हा वेपर जाणार तो ब्लॅक पेन यूज करून घेतो वेन दिस लिक्विड इज एंटरिंग वेपर्स काय होणार इथून जात आहे पण हा जो एरिया आहे ना ह्या एरियामध्ये परत काय होणार आहे इथं ह्या एरियामध्ये जे नॉन व्हॉलाटाइल लिक्विड किंवा ज्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे ते परत इथं कलेक्ट होणार पण इथून परत स्लोली स्लोली वरती कुठलं आहे परत इथं कंडेन्स होणार नॉन व्हॉलाटाईल ॲज वेल एज व्होलाटाईल म्हणजे कमी बॉइलिंग पॉईंट ॲज वेल एज जास्त बॉइलिंग पॉईंट कारण डिफरन्स कमी तर जेव्हा हळूहळू वरती जातं ना इथं जेव्हा याची क्वांटिटी ज्याचं बॉइलिंग पॉईंट जास्त आहे याची क्वांटिटी इथं जेव्हा वाढेल परत ते परत ते या लिक्विडमध्ये रिटर्न हे रिटर्न याच्यात येणार म्हणजे कशामध्ये फ्लास्क मध्ये म्हणजे याची हाईट एवढी जास्त असते किंवा याला अशा पद्धतीने डिझाईन केलेला असतो की जेव्हा डिफरन्स कमी आहे तर ते दोघंच्या दोघं जात आहेत पण जे वरती जाताना त्यांचा डिफरन्स काय होतोय बाळानो वाढत जातोय तर जे जास्त बॉइलिंग पॉईंट असलेलं लिक्विड परत मध्ये येतं कमी बॉइलिंग पॉईंट असलेलं लिक्विड वरून Uh, या असेंब्ली मधून बाहेर येतात आणि आपण ते कलेक्ट करतो सो दॅट इज व्हॉट द फ्रॅशनल डिस्टिलेशन अगेन मी तुम्हाला सजेस्ट करेल फ्रॅशनल डिस्टिलेशन ॲज वेल एज डिस्टिलेशनचे ऍक्च्युअल एक्सपेरिमेंटल व्हिडिओ किंवा ॲनिमेटेड व्हिडिओ प्लीज बघा सो इट विल बी व्हेरी हेल्पफुल जस्ट थेरी विल नॉट हेल्प जे आपण बोलतोय तर याच्यामध्ये मे बी तुमचं इमॅजिनेशन तुम्ही त्या पद्धतीने नाही करू शकणार कारण की मी तुम्हाला जेव्हा ही डायग्राम दाखवतोय ना तर ही डायग्राम ऍक्च्युअल जेव्हा तुम्ही डोळ्यांनी सेटअप बघणार की कसं ते जास्त बॉइलिंग पॉईंट असलेला लिक्विड कसं इथं कलेक्ट होऊन परत ते खाली कंडेन्सरमध्ये किंवा राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये कसं कलेक्ट होतंय दॅट यू कॅन इझिली ऑब्झर्व्ह राईट चलो तर नेक्स्ट बाळा डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर रिड्यूस प्रेशरमध्ये आपण का करतो जसं आपण सक्षम पंप मध्ये केलं ना अंडर रिड्यूस प्रेशर किंवा युजिंग व्हॅक्युम व्हॅक्युम लावल्याने काय होणार त्या लिक्विडचा जो ऍक्च्युअल बॉइलिंग पॉइंट आहे त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचरला uh, ते लिक्विड डिस्टिल आउट करू शकतात ते कुणासाठी वापरतात सो so, डिस्टिल और यूज टू प्यूरीफाई और डिस्टिलूल लिक्विड विच आर विच डी कंपोजेस एट हाई टेम्परेचर और नियर बॉइलिंग पॉईंट बॉइलिंग टेम्परेचर म्हणजे काही काही कंपाऊंड असे असतात ना त्याचा जो बॉइलिंग पॉईंट असतो ना त्या बॉइलिंग पॉईंटला तो कंपाऊंडच डिस्ट्रॉय व्हायला करतो अशा केसमध्ये आपण सक्षम पंप जर लावला तर काय होणार ते त्याचा जो ऍक्च्युअल बॉइलिंग पॉईंट आहे त्या बॉइलिंग पॉईंटला पोचायच्या अगोदर म्हणजे ते तापमान पोहोचायच्या अगोदरच ते लिक्विड बाहेर येऊन जाणार म्हणजे तो लिक्विड पण ते डिकम्पोज नाही होणार किंवा ते डिस्ट्रॉय नाही होणार ते ॲज इट इज राईट तर हा फायदा असतो व्हॅक्युम पंपचा किंवा सक्शनचा किंवा रिड्यूस प्रेशरचा सो so, एक्झाम्पल जर आपण पाहिलं की जसं की तुम्हाला एक ग्लि आता हे मे बी अगेन इमॅजिनेशनचा पार्ट होऊ शकतो ग्लिसरॉलला आपण सेपरेट करतो बाळांनो बाळांसोरॉलला आपण सोप मधून सेपरेट करतो सोप इंडस्ट्रीमध्ये ग्लिसोरॉलचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे राईट तर ग्लिसरॉल त्याच्या बॉइलिंग टेम्परेचरपर्यंत पोचेपर्यंत पर्यंत तर ते काय होतं डिकम्पोज होतं राईट तर त्याला आपण लो टेम्परेचरलाच आपल्याला काढायचं तर लो टेम्परेचर काढण्यासाठी तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन आपण बघणारच आहोत की ते आयडियल गॅस इक्वेशननुसार आपल्याला त्याला लो टेम्परेचरला जर काढायचं असेल तर प्रेशर काय करायचं असेल बाळा आपल्याला त्याचा प्रेशर म्हणजे प्रेशर कमी करायचं असेल सरफेसवरचा प्रेशर कमी करायला लागेल सो ॲज प्रेशर डिक्रीजेस ओव्हर द सरफेस तर आपल्याला कमी टेम्परेचरला पण ते लिक्विड बॉईल होणार त्याचं बेस्ट एक्झाम्पल जर तुम्हाला बघायचं असेल जेव्हा आपण समुद्र सपाटीपासून जेव्हा लेट से आपण so एक पुण्यामध्ये बसून आपण चहा उगतोय तर टेम्परेचर ऑफ बॉइलिंग वॉटर विल बी हंड्रेड म्हणजे सेम कंडिशन तुम्ही जर हिमालय एवरेस्ट वर गेलात तर तो सेव्हन्टी डिग्रीला वॉटर बॉईल होते का बिकॉज द प्रेशर इज लो देअर प्रेशर काय कमी आहे तर प्रेशर कमी झाल्यामुळे लिक्विड सेव्हन्टी डिग्रीलाच बॉईल व्हायला लागलं वॉटर सेव्हन्टी डिग्रीलाच बॉईल व्हायला लागलं सो दॅट इज द रिझन आपण काय करतोय की कुठल्या कंपाऊंडसाठी असा कंपाऊंड जो ज्या बॉइलिंग टेम टेम्परेचरला तो डिस्ट्रॉय होत असेल तर त्या केसमध्ये आपण काय वापरतो डिस्टिलेशन अंडर द रिड्यूस प्रेशर तर आपण ह्या डिस्टिलेशन असेंब्लीलाच आपण काय करतो बाळांनो डिस्टिलेशन असेंब्लीलाच इथं ही डिस्टिलेशन जी असेंब्ली आहे इथं आपण काय कनेक्ट करून टाकतो व्हॅक्युम किंवा सक्शन वैक्यूम इज कनेक्टेड थोड़े व्यवस्थित लिवन vacuum वैक्यूम इज कनेक्टेड case ऑफ डिस्टिलेशन under रिड्यूस प्रेशर डिस्टिलेशन अंडर प्रेशर काय करून टाकायचंय याला व्हॅक्युम पंप जोडून टाकतात आणि ते काय किंवा याला इकडून अशा पद्धतीने इथं डायरेक्ट नाही कनेक्ट करत तो ऍक्च्युली ह्या 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 पॉइंटला तो व्हॅक्युम पंप असतो तर याचे ऍक्च्युली अगेन सेटअप वेगवेगळे असतात की कशा पद्धतीने आपण तो व्हॅक्युम कनेक्ट करतो हो राईट तर एका प, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत व्हॅक्यूम कशा पद्धतीने कनेक्ट केला जातो तर आपण वट तर डिस्ट्रेशन अंडर रिड्यूस प्रेशरचा फायदा हाच आहे एखादा कंपाऊंड जर बॉइलिंग टेम्परेचरला डिकंपोज होत असेल तर त्या केसमध्ये आपण डिस्प्लेशन अंडर रिड्यूस प्रेशर बघतो आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत बाळांना पहिला क्वेश्चन काय विच ऑफ द फॉलोईंग मेथड्स कॅन बी युज टू सेपरेट टू कंपौंड विथ अ डिफरंट सोलिबिलिटीज सोलिबिलिटीजचा डिफरन्स असेल सोलिब्लिटीजचा डिफरन्स असेल तर आपण त्याच्यासाठी काय वापरतो क्रिस्टलायझेशन पण इथं दोन कंपाऊंड म्हटलेले आहेत सेपरेट टू कंपाऊंड अ डिफरंट सोलिब्लिटी त्याच्यामुळे फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन आपण वापरणार आहेत बघा सोलिब्लिटी जर आल्या तर क्रिस्टलायझेशन आलं एकच कंपाऊंड असलं तर आपण डायरेक्ट क्रिस्टलायझेशन घेऊ शकलो सो बट दोन कंपाऊंड दिलेले आहेत टू कंपाऊंड देअर फॉर फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन आपण वापरणार आहेत फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन काय होतं कंपाऊंड टू डिफरंट कंपाऊंड अ डिफरंट सोल्युबिलिटीज कॅन बी सेपरेटेड तर एकाला कूल cool डाऊन होताना एक पहिला जो कमी सोल्युबल असेल तो क्रिस्टलाइज होणार जो जास्त सोल्युबल असेल त्याला उशीर लागेल क्रिस्टलाइशन होण्यासाठी पुढचा क्वेश्चन आहे बाळा विच ऑफ द फॉलोविंग टेक्निक इज यूज फॉर सेपरेशन ऑफ ग्लिसरॉल फ्रॉम सोप इन सोप इंडस्ट्री तर काय होतं बाळा नो ग्लिसरॉल डिकम्पोजेस ग्लिसरॉल लिक्विड आहे आपलं जे हिवाळ्यात ग्लिसरीन लावतात ना किंवा तो छाले आल्यावर तोंडात छाले आल्यावर आपण ग्लिसरॉल वापरतो सो ग्लिसरॉल डिकम्पोज नियर इट्स अ बॉइलिंग टेम्परेचर त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे त्या बॉइलिंग टेम्परेचरला तो डिकम्पोज होतो आणि अशा केसमध्ये आपल्याला काय लागतं रिड्युस्ड प्रेशर लागतो देअर फोर

पहिला तर होता फिल्ट्रेशन काय पाहिलं आपण फिल्ट्रेशन ज्याच्यामध्ये सोल्युबल आणि इन्सोलिबल इम्प्युरिटीज आपण फिल्ट्रेशनमध्ये फक्त इन्सोलिबल इम्प्युरिटीज पाहिल्या राईट सो इन्सोलिबल इम्प्युरिटीज आर सेपरेटेड इन्सोलिबल इम्प्युरिटीज आर सेपरेटेड यूजिंग फिल्ट्रेशन राईट दुसरं काय पाहिलं आपण क्रिस्टलायझेशन काय पाहिलं आपण क्रिस्टलायझेशन मध्ये परत आपण फिल्टरेशन मध्ये रिड्यूस प्रेशर लावून पण पाहिलं तसंच क्रिस्टलायझेशन मध्ये एज आपण फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन पण पाहिलं म्हणजे फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन मध्ये दोन सबस्टन्स क्रिस्ट म्हणजे दोन वेगवेगळे सबस्टन्स असतील ज्यांचे काय सोलिबिलिटीज वेगवेगळे असतील तर त्या बेसिसवर आपण क्रिस्टलायशन केलं अँड द लास्ट वन वॉज अ डिस्टिलेशन तर सिम्पल डिस्टिलेशन राईट किंवा फ्रॅक्शनल डिस्टिलेशन डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या क्लासमध्ये इन डिटेल पाहिलेल्या आहेत राईट सो तुमचा होमवर्क सॉल एक्सरसाइज सॉल एक्सरसाइज फ्रॉम टेक्स्टबुक तुमचं जे टेक्स्टबुक आहे बाळांनो त्या टेक्स्टबुकमधून एक्सरसाइज सॉल्व्ह करून घ्या राईट सो अगेन या समरीमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट काय काय पॉइंट आहे ते बघून घ्या पहिलं तर तुम्ही काय पाहिलं बाळांनो वट फिल्ट्रेशन तर फिल्ट्रेशनचा चार्ट बनवून घ्या तुम्ही फिल्ट्रेशन तर फिल्ट्रेशन कुठलं कुठलं पाहिलं तुम्ही सिम्पल आणि फिल्ट्रेशन यूजिंग

मध्ये काय काय पाहिलं बाळा आपण तर व्हेरी फर्स्ट इज सिम्पल डिस्टिलेशन देन फ्रॅक्शनल डिस्टिलेशन देन डिस्टिलेशन अंडर रिड्यूस प्रेशर यूजिंग डिस्टिलेशन यूजिंग रिड्यूस्ड प्रेशर प्रत्येकाचा रोल कुठं कुठं काय काय होता ते केअरफुली बघायचं आहे राईट ओके सो आय uh, होप uh, तुम्हाला आजचं लेक्चर कळलं असेल आणि जे डाउट्स आहेत ते वेन वी आर लाईव्ह तर लाईव्ह सेशन आपलं होणारच आहे तर लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही डाऊट विचारून घ्या आणि दुसरं मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट हे जे दोघं चॅप्टर होते इंट्रोडक्शन टू अॅनालिटिकल केमिस्ट्री आणि बेसिक टेक्निक्स इन ॲनालिटिकल केमिस्ट्री किंवा ॲनालिटिकल टेक्निक्स तर ह्या दोघं चॅप्टरचे क्वेश्चन्स ॲज सच अवेलेबल नाही आहे सो दॅट्स वाय आय हॅव नॉट प्रोवायडेड डी पी पण याच्या पुढचे जे चॅप्टर्स असणार आहेत तर त्या सगळ्या चॅप्टर्समध्ये तुम्हाला ऑलमोस्ट फॉर एव्हरी लेक्चर युल बी गेटिंग डीपीपीस राईट कारण की मुलं कमेंट सेक्शनमध्ये विचारत होतं की सर वाय वी आर नॉट गेटिंग डीपीपीस तर डीपीपी न मिळण्यामागचं कारण हेच आहे की दिस चाप्टर आर जस्ट ओनली इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू बोर्ड एक्झाम नॉट व्हेरी मच इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू सीई टी कारण सीई टी साठी याचे जे क्वेश्चन आहेत तर ॲज सच डीपीपीज अवेलेबल नाहीये सो दॅट वाय नॉट प्रोवायडेड बट याच्या पुढचे जे चॅप्टर्स आहेत त्या सगळ्या चॅप्टर साठी ऑलमोस्ट टॉपिक साठी तुम्हाला डीपीपीस प्रोव्हाइड केले जाणार आहेत तो आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल सो थँक्यू यू व्हेरी मच